Our childhoods have been inspired listening to glorious stories of Bharatvarsh, times when avatars walked amongst us. But slowly and deliberately, all of it was whitewashed as mere mythology, and with it, our identity too. We were taught that there is no evidence. But what if? It's right in front of our eyes, and new age technology can prove it. Prachyam presents 10 Indic Documentaries, a compilation of cutting edge research that seeks the true dates of Mahabharat, Ramayana, and Indian antiquity. Your story is older than you think. Nations weaken not because of their past. But rather by how they are taught it. The toughest task is to counter the colonial lies that have been deeply internalized by the youth of India. Pratyam's 10 films can be a groundbreaking step in that direction. Support Pratyam. Thank you. ह्या टेन निलेशजींच्या टेन इंडिक डॉक्युमेंटरीजची ही झलक होती त्या लवकरच प्रदर्शित होणार आहेत नमस्कार मंडळी सर्वप्रथम आपल्या सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा माझं नाव रोहित परांजपे महाराष्ट्र मंडळ सिंगापूर आयोजित संवाद या मालिकेअंतर्गत आज आपल्याकडे विश्वविख्यात खगोलशास्त्र शास्त्र अभ्यासक आणि अतिप्राचीन भारतीय इतिहासाचे संशोधक श्री निलेश ओक आले आहेत निलेश ओक यांचं वास्तव्य सध्या अमेरिकेत अटलांटा इथे आहे आत्ता त्यांच्याकडे सकाळचे साडेपाच वाजले आहेत तरी सिंगापूर मधल्या आपल्या मंडळींना सोयीची वेळ असावी याकरता इतक्या पहाटे त्यांनी यायची तयारी दाखवली आहेत निलेशजी महाराष्ट्र मंडळातर्फे आणि आम्हा सर्वांतर्फे आपलं मनापासून आभार आणि या सदराकरता आपलं हार्दिक स्वागत निलेश हे केमिकल इंजिनियर आहेत बॅचेलर फ्रॉम युडीसिटी अँड मास्टर्स फ्रॉम कॅनडा त्यानंतर त्यांनी एक्झिक्युटिव्ह एम बी ए केलंय सांगायला आनंद वाटतो की बॅचलर्स करताना आम्ही दोघं वर्गमित्र होतो त्यामुळे मला निलेश म्हणाला की रोहित तू मला काही आहोजाहो करू नकोस त्यामुळे मी आता प्रयत्न करतो की मी त्याला अरे तुरे करीन निलेशने अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम केलंय इन्क्लुडिंग जनरल इलेक्ट्रिक सध्या तो इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स सायन्सेस डॉटमर्थ मॅसेच्युसेट्स इथे अजून फॅकल्टी म्हणून काम करतो त्याबरोबरच त्यांनी भारतीय इतिहास संशोधनाच्या या कार्याला संपूर्णत वाहून घेतलंय त्यांनी हे संशोधन एकोणीशे पंच्याण्णव साली चालू केलं आतापर्यंत त्याची तीन पुस्तकं प्रकाशित झाली आहेत अति प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृतीचा सखोल अभ्यास त्यांनी के केला आहे आणि जगभरात अनेक ठिकाणी त्यांनी या विषयावर व्याख्यानही दिली आहेत भारतीय प्राचीन इतिहास कसा आणि कधी घडला हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी वैज्ञानिक पुराव्याचा मुद्देसूद आणि तर्कशुद्ध वापर केला आहे आणि हाच त्याच्या अभ्यासातला वेगळेपणा आहे चला तर मित्रमंडळी आपण आजचा संवाद सुरू करूया सर्वप्रथम निलेशजी स्वागत आणि निलेश, निलेश पहिल्यांदा पहिल्यांदा साधारण चाळीस ते पंचेचाळीस मिनिटं निलेश प्रेझेंटेशन देईल त्याच्यानंतर आपण क्वेश्चन आन्सर्स कडे वळूया तेव्हा जर आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण प्लीज चॅट मध्ये ते टाईप करा आणि मग आपण हळूहळू ते प्रश्न घेऊ निलेशचं पहिलं प्रेझेंटेशन संपल्यावर ओव्हर टू यू निलेश नमस्कार थँक्स रोहित थँक्स म्हणताना सुद्धा मला फॉर्मॅलिटी केल्यासारखं वाटतंय काहीतरी ओके <laughs> सो धन्यवाद सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि रोहितनं सांगितल्यासारखं मी एक पहिली पंचवीच्या मॅक्झिमम पन्नास मिनिटं मी बोलेन मी स्वतःला टाइम करणार आहे त्यामुळे ज्यांना खूप वाटतं की आता हा एकदा कोण एखादा वक्ता बोलायला लागला की आपल्या सगळ्यांना टेन्शन असतं की किती वेळ चालणार सो म्हणून मी टाइम केलेला आहे सो फॉर्टी फाय फिफ्टी मिनिट्स आणि आपण मग प्रश्नोत्तर किंवा जनरल डिस्कशन पण मोस्टली प्रश्नोत्तर प्रश्नोत्तर अशा करता की त्यामध्ये आपल्याला खूप काही कव्हर करता येतं रादर दॅन डिस्कशन किंवा जे ऐकणारे असतात त्यांनी खूप काहीतरी मोठ्या कॉमेंट्स करणं हा कधी एवढा इफिशियंट होत नाही त्यामुळे तुम्ही जसं ऐकताय तसं प्रश्न तयार ठेवायला हरकत नाही किंवा तुम्ही चॅटमध्ये हे टेक्स्ट करू शकता माझा उद्देश असा आहे की हे सांगताना तुम्ही जर माझ्या आधीची पुस्तकं वाचली असतील किंवा काही लोकांनी पुस्तकं वाचली असतील काही लोकांनी व्हिडिओ बघितले असतील काही लोकांनी ब्लॉग वाचले असतील काही लोकांनी आणखी काही कॉन्फरन्स प्रेझेंटेशन पाहिली असतील त्यामुळे थोडस एक प्रत्येकाचं बॅकग्राऊंड वेगळं असतं माझं त्याने किती पाहिलंय किती वाचलं यामुळे दुसरं स्वतःचं त्यांचं बॅकग्राऊंड आता मी आज महाभारतावर बोलणार आहे तो महाभारताचं त्यांचं स्वतःचं एक बॅकग्राऊंड असू शकतं त्यांनी इतर लोकांचं काय वाचलं हेही बॅकग्राऊंड असू शकतं यातून असं होणार की काही गोष्टी अगदीच तुम्हाला माहीत असलेल्या काही लोकांकरता तरी अगदी माहीत असलेल्या परत रिपीट होतील काही गोष्टी थोड्याशा अरे अपने अपने वा हे आपल्याला माहिती नव्हतं असं होईल आणि त्याच्यानंतरची स्थिती म्हणजे अरे हे असं कसं काय असं कधीच ऐकलं नव्हतं असं कुठे आपण ऐकायला मिळत अशा काही नवीन गोष्टी त्या थोड्याशा आपण काय प्रोवोक करू शकतात तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतात किंवा हे असं कसं असू शकेल हे सगळं काही होऊ शकतं आणि त्याच्याकरता सुद्धा मी सुरुवात जेव्हा करतोय तेव्हा मी तुम्हाला काही फ्रेमवर्क देणार आहे की तो आपला एक बॅकग्राऊंड येते की ते आपल्याला मान्य करायला हवं नाहीतर आपलं कोणतंच डिस्कशन पुढे जाऊ शकत नाही म्हणजे आपल्या याच्यामध्ये आपल्या पुराणा याच्यातलं आपण घेतलं तर मनू पासून सगळं सुरू झालं म्हणून आपण मानव असं म्हटलं तर मनू आणि शतरूपा किंवा सतरूपा अशी त्याची पत्नी तिथपासून जर आपल्याला प्रत्येक वेळेस सुरुवात करावी लागली किंवा आता वेस्टर्न पॅराडाईम मध्ये ऍडम आणि ईव पासून जर आपण प्रत्येक वेळेस सुरुवात करावी लागली आणि एव किंवा मनवणी यांनी जेवढी प्रगती केली त्याच्यापेक्षा आपली प्रगती होणार नाही सो so आपल्याला काही गोष्टी आपण गृहितच धरतो त्या कोणत्या गोष्टी गृहित धरायच्या ह्याच्याबद्दल मी थोडस बोलेन आता ह्याच्याबरोबर मी आता माझं प्रेझेंटेशन सुरू करतो एक थोडस सगळ्या लोकांना एकत्र होल्ड करायला त्याचा थोडासा फायदा होतो की एव्हरी वन इज ऑन द सेम पेज आपण जसं म्हणतो त्याच्याकरता सो आय गो फॉर लाईक फॉर्टी फायव्ह मिनिट्स फिफ्टी मिनिट सगळ्यांचं स्वागत महाभारत युद्ध आणि केव्हा आणि कुठे असं आपण म्हणूया त्यामध्ये कोठे झालं हे महा कुरुक्षेत्रावर झालं दिल्लीच्या थोडं उत्तरेला जर तुम्ही गेलात तर ती जागा झाली केव्हा झालं तो आपला विषय आहे ते काही मी तुम्हाला सरप्राईज म्हणून ठेवणार नाहीये इनफॅक्ट मी ते तुम्हाला त्याचं उत्तर लगेच देऊन टाकणार आहे इनफॅक्ट मी माझं जेव्हा पहिलं पुस्तक पब्लिश केलं दोन हजार अकरा मध्ये आणि अटलांटातच होतो मी आणि दिवाळीच्या वेळी इथले मराठी मंडळ मंडळ नाही मराठी माझे किंवा माझे भारतीय मित्र म्हणूया आपण त्यांनी असं एक दिवाळीचं असं सोशल गॅदरिंग सारखं फंक्शन होतं आणि त्यात मी बोलणार होतो तर माझा एक जो छान मित्र आहे तो असा प्रेझेंटेशनच्या पहिल्यांदाच आला प्रत्येकाचा एक वेगळा व्ह्यू असतो आणि त्याने मला विचारलं तू नंतर हे सगळं डिटेल लोकांना सांगायचं ते सांग फक्त माझ्या पटकन कानामध्ये मा सांग की के केव्हा झालं आणि मग मी त्याच्या कानामध्ये सांगितलं पाच हजार पाचशे एकसष्ट बी सीई तर म्हणाला ठीक आहे मस्त आता तुला काय प्रेझेंटेशन द्यायचं लोकांना ते लांब लचक प्रेझेंटेशन दे माझं माझं समाधान झालं मला कळलं असंही काही व्ह्यू असू शकतो पण त्याच्याकरताच आणि त्याच्या मागे एक दुसरी माझी भूमिका आहे ती अशी की तुम्हाला ते आता वर्ष मी तुम्हाला सांगतोय पण त्यानंतर ते आता कसं कसं आपण तिथे पोचलो किंवा माझं संशोधन तिथे कसं पोचलं हे थोडस बघायला मिळेल तुम्ही बऱ्याच समजा तुम्ही सिरीज बघत असाल नेटफ्लिक्स म्हणा तिथे सुद्धा कधी कधी बघा आता काय म्हणतो आपण त्याला क्राईम किंवा मिस्ट्री अशा सिरियलमध्ये ते आपल्या ऑडियन्सला आधी सगळं उत्तर सांगून टाकतात आणि प्रश्न असा पडतो की आता तो जो डिटेक्टिव्ह आहे ते कसं शोधून काढतो तसा साधारण एक विचार करून बघा त्याच्यामध्ये हे जे तुम्हाला जी स्लाइड दिसते ही माझी माझी एक साधारण पंचवीस तीस वर्षाच्या मुख्य कामाची आ, समरी आहे असं धरूया आपण मधला जो आहे तो आ, टाइम ऍक्सिस आहे काळाचा ऍक्सिस आहे टुडे म्हणजे आता एकविसावं शतक धरूया आपण टू थाउजंड ट्वेंटी वन मध्ये आपण आहोत तिथून साधारण झिरो म्हणजे मागे दोन हजार वर्ष जायला पाहिजे जे ग्रिगोरियन कॅलेंडर जुलियन कॅलेंडर याची सुरुवात आणि मायनस फाईव्ह के मायनस टेन के म्हणजे पाच हजार बी सी दहा हजार बी सी असं माझी सुरुवात जी झाली ती महाभारताच्या महाभारताचा कालनिर्णय त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये झाली आता हे काही कोणी आपण ठरवून करत नाही आणि ती कशी झाली ते पण मी तुम्हाला प्रेझेंटेशन मध्ये सांगेन पण त्याचा जो मी काळ काढला त्याला मला साधारण एक पंधरा वर्ष लागली म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार नऊ या काळामध्ये मी एकाच एका एकाच श्लोकावर महाभारताच्या काम करत होतो कारण त्याचं तसं नेचरच तसं आहे आणि मी तुम्हाला ते सांगेन पण जेव्हा ते दोन हजार नऊ मध्ये मी त्याचं डिमिस्टिफाय केलं त्याच्या मागची काय काय तसं गणित आहे ते, ते शोधून काढलं त्यानंतर आपल्याला जसं होतं की एकदा एखादी एक लिंच पिन ज्याला आपण म्हणतो इंजिनिअरिंगमध्ये की त्याच्यावर सगळं अवलंबून असतं तसं तो, तो एक रेफरन्स तो एक श्लोक त्याचा अर्थ लावल्यानंतर बाकीचे जे महाभारतामधले जे संबंधातले जे तीनशेच्या वर जे रेफरन्सेस आहेत ते सगळे एकदम आपण जसं जिक्सॉ पझल सॉल्व्ह करतो किंवा क्रॉसवर्ड पझल सॉल्व्ह करतो असे ते सगळे एकदम यु नो फेल इन प्लेस आणि मी म्हणजे ते लगेचच झालं आणि मग मी दोन वर्षामध्ये ते पुस्तक लिहून झालं कम्प्लीट केलं दोन हजार अठरा मध्ये वेळी मी पॅरलमध्ये रामायणावरही काम करत होतो आणि दोन हजार चौदाच्या वेळी मी दुसरं पब्लिश केलं पुस्तक रामायणावरचं बारा हजार दोनशे नऊ हा राम रावण युद्धाचं वर्ष पाच हजार पाचशे एकसष्ट बी सी महाभारत युद्धाचं वर्ष आणि तसं रिसेंटली मी दोन हजार सतराच्या वेळी कोणी मला असं अप्रोच केलं म्हणजे प्रोफेसर बलराम सिंग फ्रॉम बॉस्टन ते म्हणाले हे सगळं खूप सुंदर काम आहे की ऋग्वेद्वार केलंयस का मी काही ऋग्वेद्वार केलं नव्हतं पण रामायण महाभारत करता करता सरस्वती नदीवर खूप काम झालेलं होतं कारण त्या महाभारतात तर शंभर दोनशेच्या वर सरस्वतीची सरस्वतीचे पुरावे आहेत किंवा रेफरन्सेस आहेत आता पुरावे म्हणजे महाभारतामधले ते शब्दरित्या आहेत की सरस्वती इथे अशी वाहत होती किंवा पांडवांनी तिथे सरस्वतीच्या काठावर ते दोन महिने राहिले वगैरे वगैरे कोणत्या मध्ये राहिले तर हे थोडीशी रूपरेखा त्याची आता हे मी सुरुवातीला करताना एस्ट्रॉनॉमी ॲस्ट्रॉनॉमी आणि हायड्रॉलॉजी म्हणजे नदी विज्ञान म्हणजे खगोलशास्त्र खगोलशास्त्र आणि नदी विज्ञान ऋग्वेदातलं अशा अर्थानं मी त्याचा हा काळ काढला या स्लाइडची समरी सगळ्यांना लक्षात ठेवायला आणि ती एक समरी जरी लक्षात ठेवली जसं माझ्या मित्राला पाच पाच एकसष्ट बी सी असं हवं होतं तर ह्याच्यातून निष्पन्न झालेला असा निष्कर्ष असा की आपली जी भारतीय संस्कृती आहे ऋग्वेदिक म्हणूया वेदिक हिंदू काय म्हणायचं ते म्हणा ती कमीत कमी चोवीस हजार वर्ष इतकी जुनी आहे म्हणजे त्याच्यामध्ये नो इफ नो बर्ट्स ओके सो हे त्याचं थोडक्यात सारांश आणि मागच्या दहा वर्षामध्ये हे आता मी खगोलशास्त्र खगोलशास्त्र नदी विज्ञान केल्यानंतर मग नॅचरली मलाही क्युरियोसिटी होती आणि मग लोकांनाही असते की अच्छा मग तुम्हाला काही आर्किओलॉजी मिळालं का आणखी कुठे काही मिळालं का अर्थातच जर कुठे पुरावा असेल आणि त्याला जर महाभारत रामायण रुग्वे त्याच्याशी कनेक जर कनेक्ट करता आलं ज्याला आपण श्रुती स्मृती म्हणजे लिटरेरी लिटररी टेस्टिंग म्हणतो आणि त्याच्याशी जर इम्पेरिकल म्हणजे आपण विज्ञानात जे वापरतो ऑब्जेक्टिव्ह टेस्टिंग इंद्रिय प्रामाण्यांना टेस्ट करता येण्यासारखं या दोघांना जर कनेक्ट करता आलं तर जो जो पुरावा उपलब्ध आहे तो सर्व पुरावा हे आत्ता जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय जे टाईम लाईन त्याला तो सपोर्ट करतो कोणताही पुरावा कॉन्ट्रॅडिक्ट करत नाही म्हणजे हा मागच्या दहा वर्षातला माझा अनुभव आहे आणि हजारोनी आता हजार हा एक नुसता नंबर झाला आता आपण आज बोलणार आहोत ते महाभारतावर फक्त बोलणार आहोत त्यामुळे आपण ऋग्वेदावरही फार बोलणार नाही किंवा नाहीच बोलणार रामायणावरही नाही बोलणार आता याच्या मागची आपली एक बैठक लागते ज्याला आपण काय म्हणतो प्री प्रीरिक्विट्स आपण युनिव्हर्सिटी मध्ये सुद्धा कोर्सेस घेण्याकरता हा कोर्स घेण्यापूर्वी तुम्ही हा कोर्स घेतला असला तरच याला रजिस्टर करता येईल असं होतं सो डू वी हॅव आता हे आपण ऐकताना डू वी म्हणजे आपण सर्वच आत्ता हॅव uh, वॉट इट टेक्स त्याच्यामध्ये एक माझंच एक फ्रेमवर्क म्हणून मी वापरतो इट्स आय कॉल इट ट्रायड ऑफ श्रद्धा संशय जिज्ञासा हे तिन्ही भगवद्गीतेचे शब्द आहेत आणि हे फार समजून घ्यायची गरज आहे नाहीतर मग फार फाटे फुटत जातात आणि काहीच निष्पन्न होत नाही इनफॅक्ट कृष्ण त्याच्यावर म्हणतो संशयात्मा विनश्य मी संशय महत्वाचा आहे पण कृष्ण एका वेगळ्या प्रकारच्या संशयाची गोष्ट करतोय तर आपण हा आपलासा क्यूब घेतला घन घेतला तर त्याचे हे ज्या तीन गोष्टी आहेत त्या तीन ऍक्सिसवर आपल्याला अक्षावर टाकता येतील की संशय कृष्ण जो म्हणतोय ना की संशयात्मा विनश्यती तो एका विशेष प्रकारच्या संशयाला तो नाव देतोय आणि तो संशय म्हणजे मनाचा संशय पण फक्त मनाचा संशय असतो असं नाही बुद्धीचा संशय असू शकतो आणि आपल्याला विज्ञानामध्ये किंवा विज्ञानाची सांगड घालताना बुद्धीच्या संशयाची गरज आहे आणि मनाचा संशय नको आहे एक साधं उदाहरण म्हणजे असं की मनाचा संशय किंवा पुष्पक विमान आपण घेऊया मुद्दा ते तेवढ्याकरता मी रामायणात जातो की पुष्पक विमान ऐकल्यानंतर मनाचा संशय म्हणायचे काही काय पुराणातली वांगी तसे काही कसं असू शकेल हा मनाचा संशय झाला कारण ह्याच्यानंतर पुढे काही करायचं नाही आहे त्या माणसाला फक्त म्हणायचं की नाही शक्य नाही चला त्यासाठी काय काही वाटेल ते बोलतात जर तो बुद्धीचा संशय असेल तर तो म्हणेल की अच्छा इंटरेस्टिंग रामायणामध्ये आणि रामायण केव्हा झालंय मग कोणतरी वेगवेगळ्या गोष्टी वाचेल त्यात कदाचित माझं पुस्तक वाचेल तो म्हणजे अच्छा चौदा हजार वर्षापूर्वी आणि तेव्हा पुष्पक विमान हे कसं काय म्हणजे आता तर आपलं शंभर दीडशे वर्षाचं मध्ये विमानाची गोष्ट आपण करतोय इंटरेस्टिंग मी विमानातून प्रवास केला आहे मला जरा बघू दे वाल्मिकी रामायणामध्ये पुष्प विमानाची काय वर्णन आहे आता यामुळे काही पूर्ण सगळं संशय निवारण होईल असं नाही पण तसा जर माणसानं विचार केला आणि अभ्यास करायला लागला तर त्या माणसाला खूप काही ज्ञान निर्माण होईल म्हणजे ग्रोथ ऑफ नॉलेज आपण म्हणतो की हा विज्ञानाचा मूळ विषय आहे किंवा मूळ उद्देश आहे तो होईल त्यानंतर पुष्पगवान होतं की नाही झालं की नाही ते सिद्ध झालं का ही, ही गोष्टच वेगळ्या पण बुद्धीचा संशय लीड्स टू ग्रोथ ऑफ नॉलेज असा तो प्रकार आहे तर तो, तो संशय फार गरजेचा आहे व्हेरी हेल्दी आहे इथे कृष्ण संशयात मी विनशक्ती म्हणतो पण आपली जी षडदर्शन आहे त्याच्यामध्ये प्रमाण प्रमेय संशय दृष्टांत सिद्धांत त्याच्यामध्ये संशय हे चांगल्या दृष्टीनं म्हटलेलं आहे म्हणजे दे डेव्हिल्स ऍडव्होकेट जसं आपण म्हणतो तसं आणि त्याचं जर जा निवारण झालं तर ज्ञानतृप्ती होते किंवा कमीत कमी ज्ञानवर्धन होतं ओके okay? ग्रोथ ऑफ नॉलेज होतं दुसरा जो त्याच्यात का ट्रायड मधला मुद्दा तो म्हणजे श्रद्धा आता श्रद्धेमध्ये काय अर्थ माहितीये आहे का, का भारत आता आपल्या भारतात महाराष्ट्रात तरी आहे आणि भारतात एक मला माहित नाही पूर्ण भारतभर पण अंधश्रद्धा निर्मूलन समिती आता अंधश्रद्धा निर्मूलन ते खरं ते ऑक्सिमोरान आहे कारण श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये काहीही फरक नाही जोसेफ कॅम्बेल म्हणून एक ग्रेट अमेरिकन तुम्ही काही जणांनी तरी अनेक जणांनी नाव ऐकलं असेल ते काय म्हणतात की आय डोंट नीड फेथ बिकॉज आय हॅव एक्सपिरियन्स आता तो आपल्या भारतीय दर्शनशास्त्राचा पाया आहे तो प्रत्यक्ष याला सगळ्यात जास्त महत्व दिलेलं आहे शब्दाला महत्व दिलेलं नाही बरेच वेळा आपल्या असा अनुभव होतो की शब्द कुठेतरी लिहिलंय म्हणजे मानायचं असं कुठेही आपल्या भारतीय शास्त्रामध्ये नाही शब्द केव्हा मानायचा की जिथे प्रत्यक्षाचं काही करताच येत नाही एक्सपेरिमेंट टेस्ट करताच येत नाही कारण आपलं विज्ञान तेवढं प्रगत झालेलं नाही तेव्हा शब्द मानायचा तर माना नसला माना मानायचा नका मानू शेवटी सगळं तुमच्यावरच ठरलेलं आहे आता श्रद्धेमध्ये सुद्धा काय होतं म्हटलं ना श्रद्धा अंधश्रद्धा हे एकच श्रद्धा ही चुकीची असू शकते श्रद्धा ही बरोबर असू शकते आता भगवद्गीतेमध्ये सात्व रजतम सात्विक श्रद्धा राजसी श्रद्धा तामसी श्रद्धा ते सगळ्याला अप्लाय होतं बुद्धीला सुद्धा ते अप्लाय होतं सत्व रजतम अशी बुद्धी पण असू शकते श्रद्धेचं वैशिष्ट्य असं की त्यामुळे कर्मशक्ती निर्माण होते एखाद्या माणसाची एखाद्या गोष्टीवर श्रद्धा असली की तो त्या गोष्टीवर काम करतो मग ती श्रद्धा समजा तामसिक असेल तर मग तो टेररिस्ट बनू शकतो तो कोणत्या तरी चुकीच्या विचारानं प्रेरित होऊन तो खूप डिस्ट्रक्शनही करेल पण कर्मशक्ती त्याच्याकडून खूप निर्माण होऊ शकते आपल्याला जी पाहिजे ती श्रद्धा सात्विक श्रद्धा पाहिजे तिसरा मुद्दा तो जिज्ञासा चार प्रकारचे भक्त सांगितलेले आहेत कृष्णानं आता माझं मी तुम्हाला भगवद्गीतेवर लेक्चर देत नाही जिज्ञासामध्ये आर्थ जिज्ञासू अर्थात ज्ञानीचे ज्ञानीच भरतर्षव असे चार प्रकारचे म्हटलेले आहेत उदार भक्त तर जिज्ञासा म्हणजे क्युरिओसिटी पाहिजे बऱ्याच लोक बऱ्याच भक्तांना असं वाटतं म्हणजे त्यांना वाटतं आपण भक्त आहोत सेल्फ सर्टिफाईड आणि आता वाटतं की आपल्याला आता काही करायचं नाही फक्त देवाचं नाव घ्यायचं की झालं असं अजिबात नाही भगवद्गीतेत असं नाही आणि भागवत पुराणात असं नाही महाभारतामध्ये असं नाही जो भा, जो भक्त असतो तो, तो प्रचंड ज्ञान निर्माण करतो ज्ञानम विशुद्धम विपुलम यथ येतात वैराग्य विज्ञान युतम पुराण आख्याय विश्वेश्वरमूर्तम कितीतरी कितीतरी तो करत जातो आणि त्याला डिस्टिंग्विशमेंट करता येतं जिज्ञासामध्ये प्रॉब्लेम असा होतो की एक तर कुतुहल असू शकतं म्हणजे कसं नुसतं आयडल क्युरियोसिटी हा मग तुम्ही तुम्ही महाभारतावर अभ्यास केलाय का मग त्याचं ते सांगावं भीष्माची उंची किती होती हा अत्यंत वेस्टफुल प्रश्न झाला का कारण जिज्ञासेमध्ये तुम्हाला जिज्ञासा असो कोणत्या प्रकारची पाहिजे तर ती सप्रयोजन पाहिजे की ज्या जिज्ञासेमुळे त्याचं जो उत्तर आपल्याला देता आलं किंवा तयार करता आलं स्वतःला दुसऱ्यांना सजेशन करून नाही तर अशी काही गोष्ट असली पाहिजे की त्याचा तो जो प्रॉब्लेम असेल तो आपल्याला सॉल्व्ह करता आला पाहिजे तो प्रॉब्लेम कसलाही असेल अन्न वस्त्र निवारा मन बुद्धी कशाचाही तो प्रॉब्लेम असू शकतो पण तो सॉल्व्ह करता आला पाहिजे म्हणजेच काय तर फलप्राप्ती त्याच्यापासून फलप्राप्ती तुम्हाला निर्माण करता आली पाहिजे म्हणून सप्रयोजन पाहिजे ह्या तीन गोष्टी पाहिजेत आता समजा महाभारत मी करताना नुसतं जरा वाचून बघूया काय होतं आता ह्याच्यातही काही चुकीचं असं नाही पण एक उद्देश पाहिजे माझा असा उद्देश होता की महाभारतला पुरावा वापरून महाभारत केव्हा झालं असं आपल्याला सांगता येईल का आणि ते कसं सुरुवात झाली त्याची मी तुम्हाला आता सांगतो यातला जो बॉटम लेफ्ट हँड कॉर्नर आहे तो विनाशाला घेऊन जातो म्हणजे जा तामसी श्रद्धा मनाचा संशय आणि नुसतंच आपलं आयडल क्युरियोसिटी यामुळे विनाशच होतो विचारणाऱ्याचा विनाश होतो आणि जो माणूस त्याच्यावर काम करेल उगाच सप्रयोजन नसताना त्याचाही विनाश होतो इट्स अ वेस्ट ऑफ टाइम दुसरा जो कॉर्नर आहे त्याच्यामुळे अभ्युदय होतो किंवा होऊ शकतो आता आपल्या वैशिष्टिक दर्शन म्हणजे फिजिक्स आपलं जुन्या काळातलं त्याच्यामध्ये असं म्हटलेलं येतो अभ्युदय निश्रेयस सिद्धी सधर्म धर्माची व्याख्या करताना म्हटलेलं आहे की अशामुळेच अभ्युदय होतो हा झाला ही झाली मानसिक आपली घडण आपण त्या विषयात जाण्यापूर्वी दुसरी जी आहे ती सायंटिफिक मेथड म्हणजे काय खरं खूप एकदमच बेसिक आहे सायंटिफिक मेथड असं काही फार कॉम्प्लिकेटेड नाही आहे कॉमन सेन्स आहे सर काल पॉपर जर तुम्ही नाव ऐकलं असेल नोन एज अ बेस्ट फिलॉसॉफर ऑफ सायन्स ऑफ लाईक लास्ट सेंचुरी त्यांनी एकदम सिंपल हे भाषेत सांगितलंय की सायन्स म्हणजे काय मेथड म्हणजे काय ट्रायंग्युलेशन ऑफ एक्सप्लेनेशन प्रेडिक्शन टेस्टिंग तो मधला जो तुम्हाला त्रिकोण दिसतोय तो इन द कॉन्टेक्स्ट ऑफ अ थिअरी अँड इन द कॉन्टेक्स्ट ऑफ अ बॅकग्राऊंड नॉलेज आता हे झालं इंग्लिशमध्ये सांगून झालेलं आता तेच जर तुम्ही न्यायदर्शनामध्ये गेलात तर तुम्हाला एका सूत्रामध्ये सगळं मिळेल प्रत्यक्ष अनुमान उपमान शब्द प्रमाणानी तुम्ही पतांजलीच्या न्यायदर्शनात गेला तर प्रत्यक्ष अनुमाना आगमक प्रमाणाने असं सगळ्या तुम्हाला दर्शनशास्त्रामध्ये ते मिळत जाईल मी तुम्हाला न्याय जे न्यायदर्शन सांगितलं ते राईट हियर प्रत्यक्ष अनुमाना उपमान शब्द प्रमाणाने प्रमाण प्रमेय संशय दृष्टांत सिद्धांत अवयव तर्क निर्णय वाद हे सग जेवढं सायन्स मध्ये नाही एवढं डिटेल डाऊन जाऊन केले डिटेल डाऊन ग्रिटी डिटेल्स डिटेल्समध्ये जाऊन न्यायदर्शनामध्ये केलेलं आहे आता ह्याच्या मागची आणखी एक भूमिका सांगणं महत्वाचं आहे बऱ्याच लोकांना असाही प्रश्न पडतो की म्हणजे सुरुवात कुठे होते याची कुठे ऑब्झर्वेशन नव्हते का याची सुरुवात कुठेही होऊ शकते ओके okay? तुम्ही सुरुवात कुठूनही करू शकता डिपेंडिंग ऑन युअर बॅकग्राऊंड नॉलेज पण जनरली डझंट मॅटर वेर यू वेर यू बिगिन त्याची जी सुरुवात होते ती अशी होते सॉरी मग थोडंसं मध्ये ब्लॉक होतं माझं ओके राईट काही लोक असं ॲडमिट येत राहत ठीक आहे ओके हा ओके याची सर्वाची सुरुवात टफेस्ट अनसॉल्व प्रॉब्लेम म्हणजे एखादा कोणत्याही क्षेत्रातला असा प्रश्न की जो पूर्वीचे जे सिद्धांत आहेत पूर्वीची जी, जी प्रमेय आहेत त्यांनी त्याचं निराकरण केलेलं नाही तिथून ती सुरुवात होते तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकरता आपण एक, एक सिद्धांत किंवा प्रमेय मांडतो ओके ते म्हणजे गेस असतो थिअरी असते प्लॉझिबल सोल्युशन ते प्रत्यक्ष खरोखर बरोबर सोल्युशन आहे असं नाही एकदा का आपण ते प्रमेय मांडलं म्हणजे थिअरी स्टेटमेंट ऑफ अ थिअरी असं ज्याला आपण म्हणतो uh, की न्यूटन काय म्हणाला तर टू इनर्शियल बॉडीजमध्ये देर इज अट्रॅक्शन हा त्याचा सिद्धांत झाला तो सिद्धांत केला की लगेच तीन गोष्टी होतात एक म्हणजे तुम्हाला कोणता एव्हिडन्स बघायला पाहिजे हे कळत सो आईन्स्टाईननं असं म्हटलेलं आहे की इट इज द थिअरी दॅट डिस्क्राईब्स वॉट कॅन बी ऑब्झर्व एकदा थिअरीचं स्टेटमेंट कळलं की आपल्याला इनस्कोप काय आउट स्कोप काय हे लगेच कळायला लागतं ओके आणि त्याचं मी तुम्हाला उदाहरण पण दाखवणार दुसरी गोष्ट अशी होते की एकदा तुमचं सिद्धांत किंवा प्रमेय कळलं की मी इंग्लिश इंग्लिशमध्ये राहतो कारण सिद्धांत प्रमेय म्हणजे लोकांना प्रश्न पडेल म्हणजे नक्की काय पण ते जर मी थिअरी म्हटलं तर कोणाला बऱ्याच लोकांना प्रश्न पडणार नाही त्याचा दुसरा फायदा असा होतो हो की बॅकग्राऊंड नॉलेज किंवा आगम ज्याला आपण म्हणतो किंवा शब्द ते कोणतं ते, ते थिअरी ठरवते एकदा थिअरीचं जा स्टेटमेंट झालं की बॅकग्राऊंड नॉलेजची काय गरज आहे काय तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे हे सोडवायला ते तुम्हाला कळून जातं आणि तिसरी गोष्ट अशी होते की तुम्हाला सिद्धांत मांडताना तो अशा भाषेतच मांडावा लागतो की त्यामुळे जो पुरावा आहे कोणताही जो पुरावा असेल त्याला इंद्रिय प्रामाण्यानं टेस्ट करता आलं पाहिजे त्याची परीक्षा घेता आली पाहिजे ऑब्जेक्टिव्ह टेस्टिंग ज्याला आपण म्हणतो किंवा इंद्रिय प्रामाण्य तर प्रत्यक्षरित्या ते बघता आलं पाहिजे मी मी एखादी गोष्ट क्लेम करतोय तर फक्त मी म्हणतो म्हणून तुम्हाला विश्वास ठेवायची गरज नाही तुमचं जर बॅकग्राऊंड नॉलेज तुम्ही त्याचं बिल्ड केलं तर मला जे दिसतंय ते तुम्हाला दिसलं पाहिजे मला जे पटतंय ते तुम्हाला पटलं पाहिजे हा त्या ऑब्जेक्टिव्ह टेस्टिंगचा भाग आहे आता इथे सगळं संपत नाही इथून तर ॲक्च्युली सुरुवात होते एका अर्थानं त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही ऑब्जेक्टिव्ह टेस्टिंग सक्सेसफुली करता तेव्हा दोन गोष्टी निष्पन्न होतात किंवा दोन गोष्टी निष्पन्न झाल्या पाहिजेत एक गोष्ट अशी की जो, जो टफ प्रॉब्लेम आहे की ज्याच्यामुळे तुम्ही हा सगळा सगळा काय म्हणूया आपण मला मराठीचा शब्द येत नाही सगळा हा मोठा प्रोजेक्ट तुम्ही करताय त्याचं उत्तर त्या ऑब्जेक्टिव्ह टेस्टिंग इंद्रिय प्रामाण्यानं दिलं पाहिजे म्हणजे मूळ जो तुमचा जो ज्याच्यामुळे तुम्ही सुरुवात केली त्याचं ते निराकरण झालं पाहिजे हा एक उद्देश आणि दुसरं विज्ञान पद्धतीनं जर तुम्ही ते केलं असेल तर एक प्रकारचं त्याच्यावर इन्फरन्स आला पाहिजे काहीतरी प्रेडिक्शन आलं पाहिजे काहीतरी कन्क्लुजन आलं पाहिजे आणि जनरली जे अनुमान ज्याला आपण म्हणतो ते अनुमान अशा पद्धतीचं असतं की ते प्रिस्क्रिप्टिव्ह असतं म्हणजे डॉक्टर लोक असतील त्यांना माहितीये की ते प्रिस्क्रिप्शन लिहितात की ही गोळी घ्या तीनदा दिवसातून घ्या तसं एक प्रिस्क्रिप्शन असतं इट्स ऑल्सो प्रोस्क्रिप्टिव्ह म्हणजे ते असंही सांगू शकतं की ही गोष्ट इथे घडेल पण ती इथे आणि इथे घडणार नाही म्हणजे प्रिस्क्रिप्टिव्ह पण आहे प्रोस्क्रिप्टिव्ह पण आहे रेस्ट्रिप्टिव्ह आहे अशा प्रकारचं त्याच्यातून गोष्टी निष्पन्न होतात आता क्विकली आपल्याला महाभारताकरता आणण्याकरता की खूप रिसर्चर्स लोकांनी मागचे हजारो वर्ष प्रयत्न केलेले आहेत की महाभारत केव्हा झालं त्यातले काही जे रिसर्चर्स आहेत अगदी विशेषतः महा मराठी आपलं महाराष्ट्र मंडळाचं आपण म्हणतोय म्हणून की त्यांचा अगदी डायरेक्टली महा मा, महाभा आपल्या महा मराठी किंवा महाराष्ट्राशी संदर्भ संबंध आहे लोकमान्य टिळक शंकर बाळकृष्ण दीक्षित ही जर तुम्हाला नाव माहीत असतील तर व्ही बी केतकर सी वैद्य असे कितीतरी लोक होऊन गेले मोडक ओके गे? पावा काणे भारतरत्न पावा आणि ह्या लोकांनी अनेक प्रयत्न केलेले आहेत त्याच्यामध्ये मागच्या मी एक साधारण एकशे पंचवीस एकशे तीस एकशे पन्नास वर्षाची गोष्ट सांगतोय याच्यामध्ये आणि ते बरेच जण लोक खूप क्लोज टू द आन्सर आले सिक्स मिलिनियम म्हणजे पाच पाच एकसष्ट म्हटलंय बऱ्याच लोकांना डॉक्टर पी व्ही वर्तक हे नाव माहिती असेल त्यांनी ते एक्झॅक्टली पाच हजार पाचशे एकसष्ट बीसी हेच डेट काढली इनफॅक्ट मी डेट काढताना त्यात मी तुम्हाला आल्यावर सांगेन कसं केलं पण ती वर्तकांचीच डेट चुकीची आहे का किंवा चुकीची असू शकेल का असं मी ते उलटा प्रयत्न करत गेलो म्हणजे आपल्या भारतीय तत्वज्ञानाप्रमाणे नेती नेती हे नाही हे नाही हे नाही नॉट दिस नॉट दिस नॉट दिस अशा प्रकारामध्ये तो माझा माझं संशोधन झालं आता ह्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना काय यश मिळालं नसेल अर्थात असं आहे की मी त्यांच्या खांद्यावर उभा आहे ओके त्यांनी केलेल्या चुका त्यांनी केल्यामुळे मला कराव्या लागल्या नाही मी आणखी नवीन चुका करून ठेवल्या असतील ते पुढचे लोक बघतील पण महाभारताचा जो पुरावा आहे तो इतका रिच आहे की त्याच्यामध्ये गोंधळून जाण्यासारखं आहे तुम्हाला समजा खूप प्रचंड काहीतरी क्रॉसवर्ड दिलं की ज्याच्यामध्ये हजार शब्द आहेत आणि काहीतरी क्लूज दिलेत तर ते सगळं सोडवणं फार कठीण होऊ शकतं तसा तो प्रकार आहे आणि म्हणून कदाचित तसं झालं असेल पण त्याच्यामुळे खूप मंथन झालं आणि त्याचा फायदा मला नक्की झाला आणखी आता एक दुसरा मुद्दा क्विकली मी तुम्हाला दोन गोष्टी सांगितल्या मानसिक स्थिती कशी पाहिजे सायंटिफिक मेथड काय पाहिजे आता जे बॅकग्राऊंड नॉलेज म्हणतो ना ते तुम्हाला सांगतो आणि त्याच्यामध्येच आपण महाभारताच्या पुराव्यामध्ये जाऊ त्याच्यामध्ये जर तुम्ही आता मी ऍस्ट्रॉनॉमी वापरलंय खगोल शास्त्र ना लगेच लोक माझ्याकडे पत्रिका पाठवते नाही पत्रिका पाठवायची असेल तर ती अश्विनी माझी पत्नी अश्� ऍस्ट्रॉलॉजी करते तिच्याकडे पत्रिका पाठवू शकता तुम्ही खगोलशास्त्राची आपण गोष्ट करतोय खगोल काय म्हणूया आपण त्याला फल ज्योतिषाची गोष्ट करत नाहीये कारण भारतीय याच्यामध्ये ज्योतिष हा एकच विषय होता पण तो विषय एक आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस किंवा उपयोग वेगवेगळे वेग म्हणजे ज्योतिषाचा उपयोग हा ऍग्रिकल्चर करता केला जात होता आणि नॅव्हिगेशन करता म्हणजे वर्ल्ड कॉमर्स करण्याकरता इनफॅक्ट त्याच्यामुळे ज्योतिषाची डेव्हलपमेंट झाली आणि त्याच्यातला एक मुद्दा आ, फलज्योतिष फलज्योतिष हा सुद्धा खूप इंटरेस्टिंग विषय आहे माझा विषय नाही तो तसंच आयुर्वेदा आयुर्वेदाचार्य आयूर्वे, हो, हा ऍस्ट्रॉलॉजर असावा लागतो ओके तसंच जो खगोल म्हणजे जो नॅव्हि म्हणजे जो कॅप्टन असतो शिपचा त्याला सुद्धा ऍस्ट्रॉनॉमी यावी लागते आणि जो ऍग्रीकल्चर एक्सपर्ट असेल पूर्वीच्या काळी तरी खरं मला वाटतं अजूनही व्हायला पाहिजे त्याला सुद्धा ऍस्ट्रॉनॉमी यावी लागते अशा प्रकारचं जे बॅकग्राऊंड आहे आपल्या आजच्या विषयापुरतं त्यातलं जे महत्वाचं आहे ते त्या अगदी पाया येतो खगोलशास्त्राचा जसं आपण मॉडर्न फिजिक्स म्हटलं तर न्यूटनचे तीन नियम येणारच थ्री लॉज ऑफ न्यूटन लगेच लोक म्हणतील तसंच ते आहे की प्रसेशन ऑफ द अर्थ सॅक्सिस आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस हा फाउंडेशन आहे म्हणजे आता मी तुम्हाला जो चोवीस हजार वर्षाचा आणि त्याच्यापेक्षा जास्त मी असं म्हटलं नाही की चोवीस हजार वर्षाचा फक्त आपल्याकडे इतिहास आहे आपला जो इतिहास आहे तो चोवीस हजार वर्षांपेक्षा जास्त असं मी म्हणतोय त्यातला चोवीस हजाराचा एवढा कॉन्फिडन्स आपल्याकडे की नो इफ नो बट त्याच्या मागे गेल्यावर काय होतं जस्ट काळाच्या म्हणजे रॅविशेस ऑफ मुळे पुरावा कमी कमी होत जातो सगळ्याच प्रकारचा पुरावा कमी होत जातो आपण आता ते प्रिसेशन ऑफ द अर्थ ऍक्सिस म्हणजे काय तर अक्षाची एक जशी संपात चलन असं त्याचं नाव आहे त्याची त्याच ते होत असतं आणि त्याचा काय परिणाम होतो ते आपण बघूया थोडस पण तुम्हाला टेक्निकल झालं असेल आणि दॅट इज फाईन दॅट इज नेचर ऑफ इट ओके म्हणजे क्वांटम मेकॅनिक्सला तुम्ही लेक्चर गोइंग टू बी सम कॉम्प्लेक्स uh, मॅथमॅटिक्स मी जास्तीस सोपं करायचा प्रयत्न करतोय ह्याच्यात चार मुद्दे आहेत महत्वाचे ते सोपे आपल्या भाषेत सांगता येतात की मध्ये जी तुम्हाला दिसते ती पृथ्वी आहे तो पृथ्वीचा अक्ष आहे आणि तो जो उत्तरेला एक्सटेंड केला हे सगळं इमॅजिनरी अक्ष म्हणजे आकाशात कोणी लाईन काढलेली नाहीये तर तो, तो जो एनसीपी तो नॉर्थ सेलेस्टियल पोल म्हणजे उत्तर ध्रुव बिंदू दक्षिणेला साऊथ सेलेस्टियल पोल दक्षिण ध्रुव बिंदू बिंदू त्याच्या जवळ जर एखादा तारा असेल त्यावेळी त्याला आपण ध्रुव तारा म्हणतो नसेल तर मग ध्रुव तारा नाही त्यावेळी आणि मध्ये पृथ्वी आपण दाखवतोय का दाखवतोय परत त्याच्यावर सुद्धा लोकांचं महान कन्फ्युजन होऊ शकतो अरे पण मी तर चौथीत असताना ऐकलं होतं की सूर्य मध्ये आहे वगैरे वगैरे सुरू होतं आपण पृथ्वीवरून एस्ट्रॉनॉमी करतोय पृथ्वीच्या भल्याकरता किंवा आपलं अन्न वस्त्र निवारा करता ती केलेली आहे त्यामुळे पृथ्वी आपण मध्ये पकडलेली आहे आणि आपल्याला सूर्य सगळे ग्रह बाजूला जाताना दिसतात त्यातला एक पॉइंट असा होतो ह्या प्रिसेनमुळे किंवा संपात चलन असं त्याला आपण मराठीत म्हणूया की पोल पॉइंट जे आहेत ते बदलतात ते एक सव्वीस हजार वर्षाचं ते सायकल आहे आणि तिथे जर दुसरा जर स्टार असेल तर तो ध्रुवत असतो त्यामुळे तो ध्रुव तारा कोणता आहे हे सुद्धा बदलू शकतं त्यावेळेचा ध्रुव तारा कोणता दुसरा फरक असा की जे कार्डिनल पॉईंट ज्याला आपण म्हणतो म्हणजे सिम्प्लिसिटी सांगायचं म्हणजे एकवीस जून एकवीस डिसेंबर समर सोल्स्टीस विंटर सोल्स्टीस किंवा वसंत संपात आणि शरद संपात फॉल इक्विनॉक्स स्प्रिंग इक्विनॉक्स एक एकवीस मार्च एकवीस सप्टेंबर तेज दिवस ते जेव्हा दिवस येतात त्यावेळी सूर्याची जी स्थिती असते म्हणजे नक्षत्र सापेक्ष जी स्थिती असते नक्षत्र सूर्य कोणत्या नक्षत्रात आहेत ही नक्षत्र पण बदलतात प्रत्येक वर्षी नाही बदलत पण हजारो वर्ष मागे तुम्ही गेलात तर ती बदलत जातात हा दुसरा कसा इफेक्ट तिसरा इफेक्ट असा की आपला जो मराठी महिना आपण ज्याला म्हणतो म्हणजे चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण त्यांची जी सापेक्ष जागा आहे म्हणजे आत्ता आपण कसं म्हणतो की आत्ता चैत्र महिना मी तुम्हाला दाखवणार आहे चैत्र महिना हा साधारण वसंत ऋतूच्या दुसऱ्या भागात येतो प्रत्येक ऋतू हा दोन महिन्याचा सहा ऋतू वसंत ऋतूच्या दुसऱ्या भागात येतो पण तुम्ही महाभारत काळात जर गेला सिक्स मिलेनियम मध्ये बी सी मध्ये तर वसंत ऋतूमध्ये चैत्र महिना येत नव्हता तुम्ही महाभारत रामायण काळामध्ये गेलात तर वसंत ऋतूमध्ये चैत्र नव्हता येत तो शरद ऋतूमध्ये येत होता असा जो तिसरा जो बदल होतो तो मराठी महिना किंवा आपला इंडियन कॅलेंडर जो लुनर मास म्हणतो सौम्य महिना तो ऋतूच्या बरोबर बदलतो हा तिसरा इफेक्ट आणि चौथा जो इफेक्ट आहे तो रिलेटिव्ह पोझिशन्स जे असतात ताऱ्यांच्या तो ध्रुवाची पोझिशन बदलल्यामुळे त्यांची रिलेटिव्ह पोझिशन एकमेकाशी दिसणारी पृथ्वीवरून दिसणारी सापेक्ष गती किंवा सापेक्ष पोझिशन म्हणजे आपण ती बदलू शकते हे चार सगळ्यात महत्वाचे आहेत आणि हे आपले न्यूटनच्या तीन नियमासारखे हे चार नियम तुम्ही समजून चाला की ह्या ह्या सगळ्या ह्याच्यावर बेसिस जे माझं सगळं महाभारत रामायण किंवा कोणीही केलं तरी त्यांना हेच वापरावं लागतं त्यातले पोल पॉईंट तुम्हाला हे दाखवतोय किंवा नक्षत्रांच्या जा जागा ज्या कार्डिनल पॉईंट ज्या बदलतात त्या तुम्हाला मी दाखवल्या चार ठिकाणी आणि इतर आपण आणखी बघू आता हे बघा आता आपण आपल्या ह्याच्यात सुरू करतोय सेंच्युरी ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी, सेंचुरी आपण ठरूया आता मी मागे जाऊन तुम्हाला दाखवतोय तर कसं दिसेल ओके okay? असं ते बदलत जाईल मी हजार वर्षाच्या फरकानं मागे जातोय ओके okay? हजार वर्षाच्या फरकानं मी मागे जातोय असं ओके मी हे आत्ता महाभारत टाइम पाच पाच एकसष्ट पर्यंत मी त्याच्यामध्ये गेलो हा पाच पाच एकसष्ट बी सी आहे म्हणजे सात हजार पाचशे वर्ष मी मागे गेलो मी परत तुम्हाला एकदा दाखवतो करता आता तुम्ही डाव्या बाजूला बघा ते जे उत्तर गोलार्धातलं जे ध्रुव पोल, पोल ची जी जागा आहे तिथलं सर्कल आहे आणि इकडे खालचं जे आहे ते साऊथचं सर्कल आहे तिथला जो पिंक डॉट किंवा तो ग्रीन डॉट आहे ना तो बघा कसा बदलत जातोय ती ध्रुवाची जागा आहे ध्रुव बिंदूची जागा आहे आणि तिथे जर एखादा मोठा स्टार असेल तर तो ध्रुव तारा होतो समजा आता आपण एकवीस सेंच्युरीमध्ये आलो तो हा जो शेवटचा दाखवला तो आपला सध्याचा ध्रुव तारा त्याचं नाव आहे एस्ट्रोनॉमीतलं पोलारिस तर ध्रुव तारा बदलतो हा हा एक तो पहिला मी तुम्हाला एक इफेक्ट दाखवला दुसरा इफेक्ट काय सांगितला तुम्हाला की जो मराठी महिना असतो तो सीझन बरोबर बदलतो ते आपण एकदा पटकन बघूया ते कसं होतं आता बघा आत्ताच आपली आत्ताच आपली जे एकवीस सेंच्युरी आहे त्याच्यामध्ये आपण चैत्र महिन्याचं स्थान बघणार चैत्र महिना हा चैत्र महिना आपण का म्हणतो तर त्यावेळेचा जो पौर्णिमेचा जो चंद्र असतो त्याची जी नक्षत्र सापेक्ष जागा असते ती चैत्र नक्षत्राजवळ असते म्हणजे पृथ्वीवरून जर आपण इमेजनरी लाईन काढली मूनच्या जवळ तिथे जर मागे आपण ती फुल केली तर तिच्या आसपास तिथे तुम्हाला चैत्र नक्षत्र दिसेल एक्झॅक्टली तिथे असणार नाही ते आसपास प्लस मायनस वन टू नक्षत्र तिथे तुम्हाला ते दिसेल म्हणतो चैत्र महिना आता हा ऋतू कोणता तर आपण सूर्याची जागा बघतो तर सूर्याची जागा बघा वसंत ऋतूच्या दुसऱ्या महिन्यामध्ये हे असं जात आहे सूर्य असा जातोय तो तर तिथे सूर्याचं जी जागा आहे त्यामुळे सीझन ठरतो तो वसंत ऋतूचा दुसरा महिना आणि त्यावेळी चैत्र चैत्र महिना येतो हे आत्ता आपल्या काळामध्ये होतं आता मी तुम्हाला मागे घेऊन जातो हजार वर्ष मागे गेलात गे तर काय होतं बघा चैत्र कसा शिफ्ट होतोय बघत राहा तुम्ही फुल मून ऑफ चैत्र आणि त्याची ऋतूची जागा सूर्याची जागा आता वसंत ऋतूचा पहिला भाग यायला लागला जर तुम्ही चार हजार वर्ष तीन हजार वर्ष मागे गेलात तर चैत्र महिना हा वसंत ऋतूच्या पहिल्या भागात येत होता आणखी मागे गेलात तुम्ही मी तुम्हाला पूर्ण मा, रामायण महाभारताच्या वेळेप्रमाणे घेऊन जातो पाच हजार पाचशे एकसष्ट त्यावेळी चैत्र महिना हा आत्ता आपला जेव्हा डिसेंबर येतो एकवीस म्हणजे काय एकवीस डिसेंबरचा वेळ म्हणूया त्यावेळी तो चैत्र महिना येत होता म्हणजे डिसेंबरची जी सूर्याची स्थिती आहे अगदी दक्षिणेला तो उगवतो सिंगापूरच्या लोकांना कळलं तसं नाही कारण सिंगापूरच्या लोकांना काही फार फरक पडत नाही <laughs> सूर्य नेहमी तिथेच येतो आणि तिथेच सनसेट होतो प्रॅक्टिकली पण जे एक्स्ट्रीम तुम्ही नॉर्थला किंवा साऊथला गेलात तर ते तुम्हाला जास्त लक्षात यायला लागतं ला हा झाला तिसरा इफेक्ट आणि जो चौथा इफेक्ट आहे तो पोझिशन्सचा आहे म्हणजे जे नक्षत, नक्षत्र जे नक्षत्र किंवा तारे असतात त्यांची रिलेटिव्ह पोझिशन पृथ्वीवरून आपण जी बघतो ती बदलू शकते आणि त्याचं आपण आता उदाहरण घेऊया हेच ते माझं मला पडलेलं कोड होत त्याचं कोड्याचं नाव आहे अरुंधती वसिष्ठ ऑब्झर्वेशन ओके किंवा एव्ही ऑब्झर्वेशन शॉर्ट करता आणि त्याचं जेव्हा मी ते म्हटलं पंधरा वर्ष लागली मला हे सोडवायला पण जेव्हा ते सोडवलं तेव्हा असं निष्कर्ष निघाला की ती जे तुम्हाला दोन वर्ष दिसत आहेत ना त्या दोन वर्षाच्या मध्येच महाभारत युद्ध होऊ शकतं त्याच्या आधी होऊ शकत नाही म्हणजे दहा हजार दोनशे अठ्ठेचाळीसीच्या आधी शक्य नाही आणि चार हजार सहाशे छत्तीस बी सी याच्या नंतर ते कधीही शक्य नाही कोणी काही म्हणून इतकं ते पॉवरफुल ऑब्झर्वेशन आहे तो माझा टफेस्ट प्रॉब्लेम इथला तिथून मी ती सुरुवात केली आणि तो सोडवण्याकरता आता आपल्याला थिअरी सांगावी लागते आता मी तुम्हाला त्याचं उदाहरण दाखवतोय मगाशी मी जे तुम्हाला सायंटिफिक मेथडचं एक फ्रेमवर्क दाखवलं माझी थिअरी अशी की ऑल एस्ट्रॉनॉमी डिस्क्रिप्शन ऑफ महाभारत टेक्स्ट आर विज्युअल ऑब्झर्वेशन ऑफ महाभारत टाइम्स ऍज सुन एज तुम्ही ते स्टेटमेंट केलं ते स्टेटमेंट जेनेरिक असायला पाहिजे युनिव्हर्सल असायला पाहिजे त्यानंतर लगेच तीन गोष्टी निर्माण होतात बघा ओके okay, एक काय आपल्याला कळतं कोणता एव्हिडन्स बघायचा याचा अर्थ असा की मग महाभारत महा वाचताना तुम्हाला जर ती अर्जुनाची गोष्ट माहीत असेल की दुसरीकडे कुठे बघायचं नाही द्रोणाचार्यांनी परीक्षा घेताना प्रत्येकाला ते विचारत होते काय दिसतंय तुला कोण म्हणतो दुर्योधन म्हणतो किंवा म्हणतो की मला गुरुजी तुम्ही पण दिसताय झाडं पण दिसत आहेत बाकीचे स्टुडंट पण दिसत आहेत ते म्हणले थांब बाबा धनुष्य खाली ठेव जेव्हा अर्जुनाची वेळ आली तेव्हा तुम्हाला स्टोरी माहिती आहे तो म्हणतो तुम्हाला फक्त त्या पोपटाचा डावा डोळा दिसतोय ते म्हणतात ठीक आहे आता बांड सोड तसं तुम्हाला ती आता एकदा थिअरी झाली की तुम्हाला कळतं कोणता एव्हिडन्स तर त्याच्यामध्ये महाभारत असताना जिथे जिथे ॲस्ट्रॉनॉमी असेल तेवढाच एव्हिडन्स घ्यायचा बाकी काही असो तिथे लक्ष तुम्हाला देताच येत नाही कारण थिअरी डिसाईड्स व्हॉट कॅन बी ऑब्झर्व ओके त्याच्या बाहेर तुम्हाला जाता येत नाही ही विज्ञानाची पद्धत आहे आणखी एक गोष्ट दोन गोष्टी होणार एक गोष्ट म्हणजे तुम्हाला बॅकग्राऊंड नॉलेज काय पाहिजे बघा किती व्हेरी क्लिअर आहे की महाभारताचं टेक्स्ट पाहिजे सगळ्या मॅन्युस्क्रिप्ट पाहिजेत आपल्याला ज्या असतील त्या आणि खगोलशास्त्राचं ज्ञान पाहिजे की झालं आणखी एक गोष्ट की अशा पद्धतीचा आपला सिद्धांत पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टेस्ट करता येईल ते झालं पंधरा वर्ष मध्ये गेली आणि मग काय आउटकम काय आलं एक म्हणजे अरुंधती वशिष्ठच्या पुढे का गेली हे मी सांगू शकलो आता मी तुम्हाला दाखवणार आहे आणि दुसरं ती केव्हा गेली हे दाखवता आलं पहिल्यांदा माझा जो रफ टाइम होता तो इलेव्हन थाउजंड नाईन्टी वन बी सी फॉर्टी फायव्हट बी सी नंतर आणखी एका माणसाला सिद्धार्थ छाब्रा म्हणून दहा वर्षांनी त्याला असं वाटलं की हे निलेश काय म्हणतोय ते बरोबर आहे का म्हणून ती श्रद्धेचं सांगितलं ना की श्रद्धा बरोबर पण ट्रस्ट बट व्हेरीफाय पण व्हेरीफाय म्हणजे परत त्याच माणसाला विचारून उपयोग नाही तुम्ही काहीतरी के केलं पाहिजे त्याने काय केलं ते माझा थिसिस घेतलं परत त्याने जाऊन सगळा नासाचा डेटा जेट जे डेटा जे जेट प्रोपोशन लॅबचा जो लेटेस्ट डेटा आहे तो हबल टेलिस्कोप तो त्याने घेतला आणि त्याच्यातून काय निष्पन्न झालं तर आणखी एक टायटर इंटरव्हल त्यातून मिळाला आणि माझा सहा हजार पाचशे वर्षाचा काढला होता दहा हजार वर्ष दहा वर्षापूर्वीचा त्याने आता तो आणखी एक पाच हजार पाचशे म्हणजे आणखी चांगला त्याने इंटरव्हल केला हे नक्की काय भानगड आहे ही अरुंधती वसिष्ठ असा तो श्लोक आहे युद्ध होयच्या आधी एक दिवस व्यासदेव धृतराष्ट्राकडे येतात आणि प्रयत्न करतायत की आता युद्ध थांबवता येईल का कृष्णानं प्रयत्न केलेला आहे आणि तो सफल झालेला नाहीये त्यावेळी व्यासदेव धृतराष्ट्राला अनेक गोष्टी सांगतायत की बघ ही जे काही चिन्ह काही नीट दिसत नाहीये ओके जरा विचार करतो त्यामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत म्हणजे फक्त काही खगोलशास्त्र नाहीये पण खगोलशास्त्रातल्या खगो सुद्धा त्या गोष्टी किंवा खगोल काय म्हणूया आपण ऑब्झर्वेशन मधल्या त्या गोष्टी ते सांगतायत त्याच्यामध्ये एक गोष्ट त्यांनी सांगितली ती ही आहे या चैषा विश्रुता राजस साधु संमता अरुंधती तयापेश वसिष्ठ पृष्ठत कृत ही माय डिअर किंग ती ती जी अरुंधती वशिष्ठ जी आकाशातले आहे त्यातली अरुंधती वसिष्ठच्या पुढे चालते आता आता त्याच्यात काय बिग डील आहे म्हणून म्हटलं की टफेस्ट प्रॉब्लेम हा कसा होतो तो कॉन्टेक्च्युअली होतो तर आता जी तुम्हाला मुवमेंट दिसते आपण मी तुम्हाला नॉर्थ पोल दाखवला तिथे जर तुम्ही हाय एक्सपोजर लाँग एक्सपोजर जर फोटो घेतला थ्रू द नाईट आणि कंपोजिट केलात तर तुम्हाला जे तारे आहेत त्या पोल बरोबरचे ते असे गोल स्वतःचे ट्रॅक्स निर्माण करतात ते जसे ट्रॅव्हल करतात असं अँटी क्लॉक वाईज इन अ उत्तर हेमिस्पियर नॉर्दन हेमिस्पियर असं ते ट्रॅक करतात त्याच्यामध्येच सप्तरशे आहेत त्याच्यामध्येच अरुंधती वशिष्ट हे दोन तारे आहेत एकमेकाच्या अगदी जवळ असलेले तारे आहेत आणि आता जर तुम्ही ते पाहिलं हा प्रॉब्लेम का त्याचं मी तुम्हाला सांगतोय आत्ता जर तुम्ही ते पाहिलं आपल्या काळामध्ये तर असं दिसेल तुम्हाला त्यातली जी मोशन आहे ती उजवीकडून डावीकडे अँटी क्लॉक वाईज वशिष्ठ पुढे चालतोय अरुंधती मागे चालते ती मधली जी लाईन आहे ती त्याला आपण मेरिडियन म्हणतो ते मेरिडियन फॉर दॅट लोकेशन ही कुरुक्षेत्राकरता समजा काही फरक पडत नाही नॉर्धन मध्ये असाल तर जिथे असाल तिथे तसंच दिसणार कुठेही असाल तरी तर वसिष्ठ पुढे गेलाय अरुंधती मागे मी आता आपला ऑलिम्पिक संपलाय तर तुम्हाला माहिती ना सगळे जे ट्रॅक इव्हेंट्स असतात रनिंग मधले तर शेवटी सगळे लाईन येतात आणि यू हॅव टू जस्ट पुश युअर चेस्ट अँड हु एव्हर इज फर्स्ट यु नो गेट्स द गोल्ड मेडल टाईप ऑफ थिंग च वशिष्ठ पुढे चालतोय अरुंधती मागे आता ह्याच्यामध्ये असा आश्चर्यची गोष्ट काय कारण असा प्रकार मागची सहा हजार पाचशे वर्षापेक्षा जास्त काळ चालू आहे पण व्यास सांगतायत की महाभारत युद्धाच्या वेळी अरुंधती वशिष्ठाच्या पुढे जात होती आणि वशिष्ठ अरुंधतीच्या पुढे नव्हता आता हे जर तुम्ही एकत्र आणलं आपण विज्ञान बुद्धी बघितली श्रद्धा बघितली पण ऑस्ट्रोलॉजिकल रिझनिंग म्हणजे तर्कशास्त्र पण आणायला पाहिजे एकत्र बॅकग्राऊंड नॉलेज पण आणायला पाहिजे ऍस्ट्रॉनॉमीचं तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं तर्क करता येईल की हे जर खरं असेल व्यासाने म्हटलंय तर आणि हे ही जी गोष्ट आहे खगोलशास्त्रातली ती जर खरी असेल तर महाभारत युद्ध मागच्या सहा हजार पाचशे वर्षामध्ये झालेलं नाही ओके आता मग झालेलं नाही तर केव्हा झालंय बघूया आपण ओके डेफिनेटली झालं नाही बरोबर हे जेव्हा मी संशोधन करत गेलो नाईन्टी फाय टू टू थाउजंड नाईन तर माझ्याच लक्षात आलं की जे तुम्हाला सांगितलं संपात चलन त्यामुळे झालेला हा चौथा इफेक्ट आहे की रिलेटिव्ह पोझिशन तुम्हाला पृथ्वीवरून कशा दिसतात ह्याच्यात बदल होऊ शकतो तर ही जी दोन वर्ष तुम्हाला मी सुरुवातीला जी सांगितली ती अशी आहेत की त्या वर्षी अरुंधती वैशिष्ट्य एकत्र चालतात ते कोणी चालता। मागे नाही कोणी पुढे नाही अकरा हजार एक्याण्णव बी सी मध्ये सुद्धा किंवा फोर फायव्ह एट बी सी मध्ये सुद्धा किंवा ते जे रिफाईंड काढलेली जी डेट आहे टेन थाउजंड टू हंड्रेड फॉर्टी एट किंवा फॉर्टी सिक्स थर्टी सिक्स ते एकत्र आहे आणि इंटरेस्टिंगली याच्या बाहेर जर तुम्ही गेलात तर ते वशिष्ठ पुढे आणि ऑफकोर्स नॅचरली याच्या जर तुम्ही आत आलात या मध्ये पिरियडमध्ये तर अरुंद ती तुम्हाला ऍक्च्युली पुढे दिसते म्हणजे पुनर्जन्म ज्याला विश्वास आहे त्यावेळी आपला जो कुठचा त्यावेळेचा जो जन्म असेल त्यावेळी आपण तिथे असू उत्तर गोलार्धात तर आपल्याला अरुंधती वसिष्टच्या पुढे जाताना दिसली असेल आपण महाभारतातले हिरो वगैरे असू शकतो राईट किंवा त्या काळातले असू शकतो तर आता समजा मी एक वर्ष दाखवतोय की जो महाभारताचं काढलेलं वर्ष आहे की त्यावेळी जर तुम्ही आता बघितलं ते मी ऍस्ट्रॉनॉमी सिम्युलेशन दाखवतोय तुम्हाला तर परत ही लाईन आणि डावीकडून उजवीकडून डावीकडे अरुंधती पुढे गेले वसिष्ठ मागे आहे अशीच परिस्थिती ते पाच हजार वर्ष मधल्या काळामध्ये होती ती आपण माहिती इथे गोळा करू आणि पाच हजार पाचशे एकसष्ट आपलं उत्तर आहे म्हणून मी तिथे दाखवतोय की ते उत्तर त्या टाइम पिरियड मध्ये येतं पण ह्याच्यामुळे फक्त एवढं कळलं की त्या पाच हजार वर्षामध्ये झालं एक्झॅक्टली ते कसं झालं exactly कसं कस करणार त्याच्याकरता ही आपली सगळी थिअरी आपण घेतलीच आहे आता आपल्याला थिअरी सांगते की इट इज द थिअरी दॅट डिस्क्राईब्स व्हॉट वी कॅन ऑबझर्व आता आपण सगळं जाऊन महाभारत वाचणार आणि सगळे त्यातले रेफरन्सेस काढणार ते रेफरन्सेस मी जर सुरुवातीला काढले तेव्हा दोनशे दोनशेच्या वर जमले आणखी मी जसं वाचत गेलो पुढे मागची दहा वर्ष तसं तीनशेच्या वर आता ते रेफरन्स झालेले आहेत महाभारत हे म्हणजे आपला इतिहास आहे तो आपलं ते आरश काव्य आहे आणि काव्य रूपामध्ये तो इतिहास असल्यामुळे किंवा इतर वाईज अदरवाइज सुद्धा त्याच्यातले जे पुरावे आहेत खगोलशास्त्र काय किंवा आणखी कोणते काय ते कसे येतात आता काव्य आहे ना ते मग ते निमित्त किंवा सायन्स चिन्ह उपमान अलंकार अशा प्रकारानं ये ते येतात तर ते तुम्ही असं वाचलं मी मी तीस वेळा वाचला तीस पेक्षा जास्त वेळा वाचला हे सगळे श्लोक काढताना कारण ते वाचता वाचता आपण इतकं गुंग होऊन जातो बाकीच्या कथामध्ये की ते विसरून जातो आपण का वाचतोय म्हणतो <laughs> फोकस लागतो आणि परत परत वाचावं लागतं मिस स्वतः तसे तीनशेच्या वर पृथककरण हा सुद्धा विज्ञान बुद्धीचा भाग आहे सुद्धा अकरा एलिमेंट्स आपल्या दर्शनशास्त्रात दिलेली आहे त्याच्यावर मी आज बोलत नाही त्याच्यातला दुसरा उदाहरणार्थ मुद्दा म्हणजे एकदा आपल्याला पुरावा मिळाल्यानंतर आपण ग्रेडेशन करतो ना भाजी कुकिंग करताना सुद्धा आपण सिक्वेन्स ठरवतो आधी फोडणी आधी तेल तापवायचं मग फोडणी सगळं काही एकत्र टाकत नाही आपण सिक्वेन्स असतो आधी भाजी धुवायची तसाच प्रकारे एक ग्रेडेशन असतो एव्हिडन्समध्ये सिक्वेन्स असतो अनुक्रम असावा लागतो साहचर्य काही वेळा आपण एखाद्या गोष्टी मिक्स करतो ही सगळी विज्ञान बुद्धीचे तत्व आहेत त्याच्यातलं एक असं की एक क्लासिफिकेशन वर्गीकरण आणि दुसरं ग्रेडेशन सुद्धा पहिल्यांदा कोणतं महत्वाचं नंतर कोणतं महत्वाचं कदाचित काही वेळा कळतं काही वेळा नाही कळत मी मुद्दाम तुम्हाला उदाहरण म्हणून वर्नियर कॅलिपर दाखवला ज्यांना माहीत असेल त्यांनी लक्ष द्या जर नसेल ते इग्नोर करू शकतात ते काही एखादी गोष्ट आपण मोजताना काय करतो आपण की पहिल्यांदा अप्रॉक्सिमेट ट्रेडिंग घेतो हो तिथे मेन स्केलवर आणि नंतर जे सेकंडरी किंवा वर्नियर किंवा फायनर स्केल असतात त्याच्यावर आपण कोणती लाईन कुठे मॅच होते बघतो मग थोडीशी कॅल्क्युलेशन करतो आणि मग ते एकत्र आणतो ओके okay? परत त्याला आपण सहाचर्य असोसिएशन करतो आणि आपण प्रिसाईज अॅक्युरेट आन्सर काढतो तसंच आहे हा जो तुम्हाला ब्लू रंगामध्ये जो दिसतोय एव्हिडन्स आता मी अरुंधती वशिष्ठ तुम्हाला दाखवलं ते आपल्याला अप्रॉक्सिमेटली कुठे दाखवतं आणि जो दुसरा जो एव्हिडन्स आहे तो तुम्हाला असं फाईन ट्युनिंग करायला मदत करतो आता आपण निर्वाण बघूया जसं अरुंधती वशिष्ठ बघितलं त्याने पाच हजार वर्षाचा आपल्याला टाइम पिरियड दिला तसं निर्माण काय करतं तर भीष्मामध्ये निर्माणाचा जर तुम्ही एव्हिडन्स बघितला तर आपल्याला असं कळतं की भीष्म कमीत कमी शरशय्येवर ब्याण्णव दिवस होते ब्याण्णव दिवसपेक्षा जास्त होते म्हणून म्हटलं कमीत कमी आणि ह्या नुसता एक पुरावा जर तुम्ही घेतलात त्याच्यात पुरावा सहा वीस तीस साठ शंभर असे पुरावे आहेत पण ते एकत्र आल्यानंतर हेच निष्कर्ष निघतो की ते ब्याण्णव दिवसापेक्षा जास्त होते आणि त्याच्याशी जर तुम्ही खगोलशास्त्र एकत्र आणलं तर उरलेले जे सगळे जे क्लेम्स आहेत महाभारताकरता एकशे तीसच्या वर क्लेम्स आहेत म्हणजे अगदी नऊशे सी पासून ते सात हजार तीनशे सी पर्यंत ते सगळे काय म्हणायचं तर मराठीमध्ये म्हणजे दे आर ऑल फॉल्सिफाईड ते सगळे चुकीचे आहेत असं हे नुसत्या ह्या एका पुराव्यावरून निष्पन्न करता येतं अरुंधती पुराव्यावरून नाइन्टी सिक्स पर्सेंट हे चुकीचे आहेत असं निष्पन्न करता येतं असं आपण तो प्रवास करत आपण पुढे जातोय ओके आता मी तुम्हाला आधीच उत्तर सांगितलेलं आहे महाभारत केव्हा झालं पण मी तुम्हाला बॅक ऑफ द एनव्हलप कॅल्क्युलेशन खूप लोकांना थोडं ऍस्ट्रॉनॉमी कॉम्प्लेक्स वाटेल त्यांच्याकरता सांगतो की आपल्याला सगळ्यांना ही गोष्ट तर माहिती आहे अठरा दिवस युद्ध झालं कार्तिक अमावस्येला युद्ध सुरू झालं असं महाभारतातला पुरावाच आपल्याला सांगतो नंतर फर्स्ट हाफ ऑफ शरद सीझन त्यावेळी होता हे थोडस मी फास्ट जातो ओके आणि पाच हजार पाचशे एकसष्ट बी सी मध्ये गेला तर तुम्हाला काय दिसेल तर ते युद्ध जेव्हा सुरू झालं ही सूर्याची जागा शरद मध्ये आहे तिथे जर तुम्ही विरुद्ध लाईन काढली तर तिथे तुम्हाला मृग नक्षत्र मिळतं म्हणजेच काय तो मार्गशीर्षाचा महिना होता बऱ्याच लोकांना माहिती असेल की गीता जयंती मार्गशीर्ष महिन्यामध्ये साजरी केली जाते वगैरे वगैरे राइट आता ते जे ब्याण्णव दिवस आहेत ते तुम्ही जर भीष्म उत्तरायणाच्या वेळी गेले म्हणजे विंटर सोस्टिस तिथून जर तुम्ही मागे गेलात सात दिवस आणखी तीस आणखी दोन आणि युद्ध दहा दिवस आधी सुरू झालं भीष्माचार्य पडण्यापूर्वी कारण भीष्माचार्य दहाव्या दिवशी पडले तर आपल्याला कळतं की युद्ध नक्की शरद ऋतूच्या पहिल्या भागात सुरू व्हायला पाहिजे ते मार्गशीर्षामध्ये सुरू झालं आणि ही माहिती आपण परत खगोलशास्त्राशी एकत्र केली की आपण ज्याला बॅक ऑफ द एनव्हलॉक कॅल्क्युलेशन मिळतो त्याच्यात तुम्ही सहज करू शकता की ते केव्हा झालं किती, के किती साधारण किती हजार वर्षापूर्वी झालेलं असेल उदाहरणार्थ मार्गशीर्ष त्यावेळी शरदाचा पहिला महिना होता आत्ता आपल्या काळामध्ये तुम्ही मुद्दाम कॅलेंडर जाऊन नंतर उघडून बघा तो आपल्याकडे आता सध्या मार्गशीर्ष महिना डिसेंबरमध्ये मा येतो म्हणजे विंटर सोस्टिसच्या वेळी येतो म्हणजे हेमंत ऋतूच्या शेवटी येतो म्हणजेच किती महिन्याचं शिफ्ट झालंय चार भारतीय किंवा मराठी महिन्यांचं शिफ्ट झालेलं आहे आणि मी तुम्हाला सांगितलं केव्हा शिफ्ट होतं एक महिना ऋतूच्या संदर्भामध्ये साधारण एक महिन्यानी शिफ्ट होतो त्याला दोन हजार वर्ष लागतात आपल्याला चार महिन्यांचं शिफ्ट झालेलं आहे मार्गशीर्षाचं किंवा सगळ्याच महिन्यांचं झालंय सो so, चार म्हणजे फोर टाइम्स टू थाउजंड जस्ट एवढा जरी तुम्ही रेफरन्स घेतात भीष्म निर्माणाचा तरी सुद्धा आपण म्हणू शकतो आठ हजार वर्षापूर्वी झालं एवढंच कशाला जे लोक भगवद्गीता वाचत असतील तर मासाना ना मार्गशीर्ष या मृतू ना कुसुमा कर मार्गशीर्षामध्ये मा मार्गशीर्षामध्ये मा मी आहे असं कृष्ण हो म्हणतोय मा विभूत योगामध्ये मग मार्गशीर्षच त्याने का पिकअप केलं हे के काहीतरी रॅन्डमली आता चला काहीतरी लोकांना इम्प्रेस करायला सांगूया असं नाहीये त्याच्यामध्ये तुम्ही अनुशासन पर्व वाचलं तर तुम्हाला लक्षात येईल त्यावेळेच्या कॅलेंडरमध्ये शरद ऋतू तो सुरुवात होणारी ती कॅलेंडर्स आहेत आणि शरद ऋतूमध्ये मार्गशीर्ष हा पहिला महिना आणि तो वर्षाचा पहिला महिना होता जसं आता आपण चैत्र समजतो अनुशासन पर्व एकशे सहा एकशे नऊ तुम्ही जाऊन बघितलं तर तुम्हाला कळेल त्याच्यावरच आपल्या ती टर्म येते आपण म्हणतो ना मराठी किंवा संस्कृतमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना जीवेत शरदशतम नंदेत शरदशतम तो शरद म्हणजे वर्ष जसं आपण किती वर्ष झाले म्हणतो वर्षा हा शब्द सुद्धा पावसाळ्यात कॅलेंडर सुरू झालं तेव्हाचा येतो वर्षा ऍग्रिकल्चरचं कॅलेंडर हे वर्षा तेव्हा सुरू होतं तर हे तुम्हाला आठ हजार वर्ष अंदाजानं झालं असंही सहज समजू शकत ठीक आहे ओके सो लेट मी फास्ट फॉरवर्ड लिटिल बेट आता हेच माहिती आपण ऍड करूया तर आणखी तुम्हाला शॉर्ट इंटरव्हल होत जातो अशीच जर जा तुम्ही अनेक माहिती वापरत गेलात जे तीनशे रेफरन्सेस आहेत आपल्याकडे तर तुम्हाला एक छोटा मध्ये सिक्स्टीन हंड्रेड इयर्सचा इंटरव्हल मिळतो की ज्याच्यामध्येच तुम्हाला फक्त महाभारताचं युद्ध शोध शोधणं गरजेचं आहे ते शोधायला पाहिजे पण शेवटी तुम्ही ते युद्ध कसं पोहोचणार आता याचं काय मी तुम्हाला पंचेचाळीस मिनिटामध्ये झाली माझी पंचेचाळीस मिनिटं मी आणखी एक दहा मिनिटं जास्त जाईन याच्यामध्ये तुम्हाला ते काही सांगता येणार नाही मी मी आता चिन्मया विद्यापीठाला दोन हजार अठरामध्ये पाच दिवसांचा वर्कशॉप मी शिकवला समर वर्कशॉप महाभारत एस्ट्रोनॉमीवर आम्ही पाच दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याच्यावर चर्चा करत होतो चाळीस लोक होते सगळ्या वयोगटातली लोक होती पाच दिवसानंतर सुद्धा आमचा सगळा एव्हिडन्स संपला नव्हता त्यामुळे पंचेच्या मिनिटात मी काही तुम्हाला सगळ्या एव्हिडन्स दाखवू शकत नाही पण तुम्हाला तो किती श्रीमंत असा एव्हिडन्स आहे रिच एव्हिडन्स आहे हे दाखवण्याकरता तुम्हाला दाखवतो की फक्त जर तुम्ही प्लॅनेटरी जर घेतला म्हणजे ग्रहांच्या स्थिती घेतल्या त्यांची कंजंक्शन ज्याला आपण म्हणतो युती असते त्यांच्या जागा रेट्रोग्रेड मोशन ऑब्लिक मोशन्स ओके वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचं जे काय असतं ते पस्तीसच्या वर ऑब्झर्वेशन आहेत आणि ते जर भरायला गेलं तर एवढे होतात आणखी आहेत की मी मुद्दाम भरले नाही कारण ते दिसतच नाही मग काही कळत नाही काय दाखवतोय आपण आत्ताही कळत नसेल त्याची मी तुम्हाला एक थोडीशी झलक दाखवतो थोडासा आपण दुसरा एक एव्हिडन्स काय ह्याच्या बाहेरचा एस्ट्रोनॉमी मिळतो तो बघू आणि प्रश्नोत्तरामध्ये जाऊ आता हे दिस इज जस्ट फॉर अ फ्लेवर हा किंवा असं म्हणा मी तुम्हाला इम्प्रेस करण्याकरता म्हणतोय असंही म्हटलं तरी चालेल पृथ्वीवरून आपण बघतोय ही आपली जी नक्षत्र दिसत आहेत ती अठ्ठावीस नक्षत्र अठ्ठावीस सत्तावीस किंवा अठ्ठावीस याच्या वादात जाऊ नका इदर यू नो इट और यू डोंट नो इट जर तुम्हाला माहित असेल तर प्रश्नच नाही जर नसेल माहिती तर श्रद्धेवरच घ्यायला पाहिजे तिथे मी रेफरन्स करता मृगशेष हे पहिलं नक्षत्र घेतलंय ते जर आपण मृगशेषाला वन म्हटलं समजा तर बाकीची जी नक्षत्र आहेत ती अशी होत जातील त्यांना ते नंबर्स मिळतील ओके ज्यांना माहीत असेल त्यांना एन्जॉय होईल अदरवाइज अदरवाइज जस्ट वॉच करा लाईक यू कॅन कन्सिडर दिस ॲज युअर श्री गणेशासारखं युअर श्री गणेश टू इंडियन एस्ट्रोनॉमी असं समजू शकता त्याच्यातलं रेफरन्सेस आहेत किंवा पुरावाय तो कसा दिसतो म्हणून मी तुम्हाला एक उदाहरण दाखवतोय की इथे म्हटलंय सेन योर शिवम घोरम करिष्यती महाग्रह मघा रको वक्र श्रवण बृहस्पती ओके आता ह्याच्याकडे तुम्हाला थोडस संस्कृत पाहिजे पण त्याच्या पुढचं जाऊन म्हणजे त्याचं ऍस्ट्रॉनॉमीशी कसा संबंध लावायचा इथे म्हटलंय मघा स्वंगारको वक्र अंगारक म्हणजे मार्स तो मार्स हा मघाच्या नगा नक्षत्राजवळ वक्र गेला त्याला आपण तिथे ठेवू जे काय वक्र असेल ते वक्र म्हटल्यानंतर ज्याला ऍस्ट्रॉनॉमी माहिती असेल ते म्हणतील रेट्रोग्रेड येस ट्रू पण इन महाभारताच्या काळामध्ये वक्र याचा अर्थ रेट्रोग्रेड असा अजिबात नाही इनफॅक्ट हे माझं ओरिजिनल त्याच्यातलं एक छोटस आणखी वेगळं संशोधन आहे त्याची कारणं सांगायला आपल्याकडे आज वेळ नाही आपल्याकडे पुढे म्हटलंय श्रवणीचे बृहस्पती ओके okay? श्रवण नक्षत्राजवळ ज्युपिटर हा तसाच वक्र गेला त्याची ती जागा आणखी काही वक्र आहे का आहे ना महाभारतामध्ये कृत्वा चांगा रको वक्र ज्येष्ठा या मधुसूदना अनुराधा प्रार्थयते येते मैत्रम संशय मंदिव तिथे तसाच तो वक्र प्रकार परत त्या मार्सने म्हणजे मंगळ ग्रहाने केला कुठे गेला अनुराधा ज्येष्ठ नक्षत्राजवळ मग आपण तिथे त्यांना तिथे टाकू असं ते वक्र केलं ओके okay? आणि मग ते काहीतरी विशेष प्रकारानं तो चित्रा नक्षत्राला त्रास देत होता चित्रा विशेष येणयी ये चित्रा पेढी येते ग्रह म्हणून आपण तिथे टाकू हे जे मी तुम्हाला आता दाखवलं ना हे पाच हजार पाचशे एकसष्ट करता दाखवता येतं आणि थोडेसे ऍड केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की अशी जी सगळी जी ग्रहस्थिती ही फक्त पाच हजार पाचशे एकसष्ट सांगायचा मुद्दा असा की तुम्ही जरी अरुंधती वशिष्ठ बाजूला ठेवलं थोड्या वेळाकरता निर्वाण जरी बाजूला ठेवलं आणि फक्त तुम्ही पस्तीस हे जे पुरावे आहेत त्यातले पस्तीस व घ्यायची गरज नाही पाच सहा जरी तुम्ही ग्रह ग्रहांचे पुरावे घेतलेत आणि त्याचा जर तुम्ही ऍस्ट्रॉनॉमी जर त्याचं कोड सोडायचा प्रयत्न केला तरी सुद्धा पाच हजार पाचशे एकसष्ट बी सी एक वर्ष येतं दुसरं कोणतंही वर्ष येत नाही ओके आता ते समजा मी थोडं पुढे घेऊन गेलो तर आता मी तुम्हाला एक रेट्रोग्रेड दाखवतो की रेट्रोग्रेड म्हणजे ज्याला माहित असेल त्यांच्याकरता नसेल त्यांच्याकरता की तो जो ग्रह जो पुढे जात असतो नक्षत्रातून तो थांबतो नक्षत तो, तो, तो स्टेडी होतो किंवा तसं मागे वळायला लागतो किंवा तो सर्कल करतो किंवा तो झी इंग्लिश मधला झेड झी आकाराचा शेप करतो आकाशामध्ये आणि मग परत जायला लागतो त्याला रेट्रोग्रेड आपण म्हणतो त्याची सुंदर सुंदर वर्णन आहे ध्रुव प्रज्वलित ध्रुव म्हणजे ध्रुव तारा नवी तो फिक्स झाला कारण तो रेट्रोग्रेडच्या वेळी फिक्स होतो अपसव्य प्रवर्त ते उलटा फिरायला लागला चित्रा स्वातंत्र्य जेवधिष्ठित परुषग्रह चित्र आणि स्वाती या नक्षत्रामध्ये कोण तो तांगो म्हणजे मार्च वक्रम कृत्यंश हे तुम्हाला पाच हजार पाचशे एकसष्ट बीसी ला तो चित्र आणि स्वाती याच्यामध्येच तो रेट्रोग्रेड झाला हे तुम्हाला दाखवता येतो ओके असंच तुम्ही सगळ्या गोष्टींचं करत जाता मी थोडं फास्ट फॉरवर्ड करणारे तिथे असं दुसरं वर्णन आहे की ज्युपिटर आणि सॅटन म्हणजे बृहस्पती शनेश्चरो हे वर्षभर विशाखा नक्षत्राच्या जवळ एका ठिकाणी स्थिर होऊन उभे राहिले होते आणि खूप चमकत होते म्हणजे ते रेट्रोग्रेड मध्ये होते त्यावेळी अशीच तुम्हाला वर्णन शुक्राचं सांगता येईल शुक्राचं रेट्रोग्रेड रेट्रोग्रेड कसं झालं वक्री ज्याला आपण आजच्या भाषेत म्हणतो शुक्रम पृष्ठपदे पूर्वे समारुह्य विषामपते तो पूर्वा भाद्रपदाच्या जवळ आला उत्तरे तो परिक्रम्य सहित प्रत्युदिक्षित आहे उत्तरेला गेला आणि तिथे उत्तरा नक्षत्राच्या जवळशी गोल सर्कल मारलं त्याने आणि मग तो पुढे जायला लागला हे तुम्हाला बरोबर परत पर पाच हजार पाचशे एकसष्ट मध्ये तसच दिसेल आता हे सगळे जर तुम्ही एकत्र आणता तेव्हा एकच वर्ष पाच हजार पाचशे एकसष्ट किंवा साधी साधीशी वर्णन आहेत अशी अनेक आहेत ना मी तर ते उदाहरण फक्त दाखवतोय की अठराव्या दिवशी जेव्हा युधिष्ठिर आणि शल्य यांचं युद्ध चाललंय आणि त्याच्या आधी भर, ते पूर्ण रात्रभर कौरव तर ते त्या तिथेच होते कुरुक्षेत्रावरच होते ते आपल्या टेंट्स मध्ये सुद्धा गेले नाहीत आणि ते रात्रभर ते बघतायत सगळे म्हणजे व्यासही ऑब्झर्व करतायत संजयही ऑब्झर्व करतोय जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी युद्ध सुरू होत आहे आणि त्याच्यामध्ये युधिष्ठिर आणि शल्य हे युद्ध करतायत तेव्हा त्याचं मेट म्हणजे उपमान देताना व्यासदेव काय लिहित आहेत ते म्हणतायत की त्यांचं युद्ध असं दिसत होतं की जणू काही शनी आणि चंद्र हे एकमेकांशी युद्ध करतायत आता बरेच वेळा नक्षत्र ग्रहग्रह ग्रह येतात पण शनी आणि चंद्र म्हणजे चंद्र हा काही एकदम त्याच्यात मॅच होत नाही बाकीच्या ग्रहामध्ये पण तुम्ही जर तो दिवस शेवटचा दिवस जर घेतला दोन नोव्हेंबर पाच हजार पाचशे एकसष्ट सी तर पूर्ण रात्रभर म्हणजे रात्री अकरा वाजल्यापासून म्हणजे जेव्हापासून काय म्हणूया आपण सॅटन किंवा चंद्राचा उदय झाला त्या दोघातल्या दोघेही आकाशात होते तेव्हापासून सूर्योदय होईपर्यंत आपल्याला जे दिसणारे जे प्लॅनेट्स आहेत किंवा ग्रह आहेत डोळ्याला दिसणारे त्याच्यामध्ये फक्त आकाशामध्ये असलेले दोन ग्रह म्हणजे हे होते इतक्या डिटेल लेवलमध्ये तुम्हाला त्याची वर्णन मिळू शकतात ओके okay? सो so, हा आता मी प्रकार थांबवणार आहे करता सो दिस इज हाऊ इट इज त्याचा जो तुम्ही विज्ञान पद्धतीनं सिक्वेन्स बघितलात आधी काय करायचं मग नंतर काय टेस्ट करायचं तर तो असा होतो आतापर्यंत मी तुम्हाला सगळं दाखवलं आहे फक्त ऍस्ट्रॉनॉमी होती आणि तो सगळा सगळं एव्हिडन्स दाखवला नाही पण त्यानंतर दोन हजार अकरा किंवा दोन हजार नऊ नंतर, नंतर जेव्हा मी बाकी सगळ्या विषयामध्ये बघायला लागलो ओशनॉग्राफी सिस्मॉलॉजी जिओलॉजी क्लायमेटॉलॉजी सगळी नावं तुम्ही वाचू शकता त्याच्या जर पुरावा असेल आणि त्याचा जर पुराव्याची जर आपल्या महाभारताच्या डिस्क्रिप्शनची सांगड घालता आली तर वर्ष निघतं पाच हजार पाचशे एकसष्ट बी सी मी तुम्हाला आणखी एक दोन पुरावे घेणार आहे कारण लोक विचारायला लागतात पण हे ॲस्ट्रॉनॉमी ठीक आहे हो पण इकडे आर्किओलॉजी काय अरे आर्किओलॉजी इतकी आहे आपल्याकडे फक्त वेळच पुरेसा नाहीये तर मी तुम्हाला ओशनोग्राफी आणि जेनेटिक्स दाखवतो म्हणजे तुम्हाला त्याने हे सुद्धा दोन्ही आर्किओ आर्किओ आहे आर्किओ जिओलॉजी आर्किओ ओशनोग्राफी म्हणू शकता किंवा आर्किओ जेनेटिक्स म्हणू शकता आता ओशनोग्राफीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे द्वारका सगळ्यांना माहीत असेल महाभारत सांगतं की युद्धानंतर छत्तीस वर्षांनी द्वारका पाण्यामध्ये बुडाली समुद्राचं पाणी आत आलं आणि गेली पाच हजार पाचशे जर युद्ध असेल तर त्याच्या छत्तीस वर्ष तुम्ही ऍड केलीत डोंट कन्फ्यूज हे बी मध्ये आपण मॅथ करतोय तर पाच हजार पाचशे पंचवीस बिफोर कॉमन एरा असं त्याचं द्वारकेचं वर्णन येतं मग प्रश्न असा की असा काही एव्हिडन्स आहे का आता तो एव्हिडन्स काय वरून येणार नाही द्वारका फ्लडिंग असेल तो एव्हिडन्स आपल्याला पृथ्वीवर बघावा लागेल ओके तर ता तसं आहे का तर उत्तर येस उत्तर तुमच्याकडे किती वेळ आहे आपल्याकडे फार वेळ नाही आहे त्यामुळे मी फास्ट फॉरवर्ड करणार आहे ओके जगभर पाच हजार पाचशे पंचवीस करता सडन ओशन फ्लडिंग सी लेवल राईटचा एव्हिडन्स तुम्हाला जगभर मिळतो ओके यू जस्ट नेम अ प्लेस अँड मोर दॅन लाईकली एव्हिडन्स एक्झिस्ट म्हणजे ग्रेट बॅरियर रिफ ऑस्ट्रेलिया पासून ते ईस्ट कोस्ट ऑफ मेन ते वेस्ट मध्ये कॅरेबियन म्हणजे तिथे सहा सात लोकेशन ते टर्की जिथं एशिया आणि युरोप एकत्र येतात इस्तांबुल किंवा बोस्फोरस चॅनेल ते ऑफकोर्स द्वारका तर पाहिजेच एव्हिडन्स आणि नुसतं द्वारका नाही पूर्वेच्या तामिळनाडूच्या किनाऱ्यावरचा सुद्धा सगळा एव्हिडन्स तुम्हाला पाच हजार पाचशे पंचवीस बी सी मध्ये सडनली काहीतरी झालं इथे घेऊन जातो त्यातला क्विक कॅरेबियन मधला एव्हिडन्स असा की सडनली जिथे सिक्स पॉईंट फायव्ह पाणी वर गेलं तो एव्हिडन्स सात जागेवरून येतो आणि तो जर तुम्ही बघायला गेलात की हे केव्हा झालं अचानक हा सिक्स पॉईंट म्हणजे किती सात एक अठरा म्हणजे वीस फूट सडनली पाणी वर गेलेलं आहे त्यावेळी आणि तत्चं वर्ष जे येतं ते पाच हजार पाचशे पंचवीस किंवा फिफ्टी सिक्स हंड्रेड बी सी प्लस मायनस वन थर्टी त्यात पाच पाच ट्वेंटी फायव्ह बी सी येतं तुम्ही इस्तांबुलला जर गेला तर हा जो ब्लॅक सी आहे अनेक लोकांना माहीत असेल किंवा नसेल हा ब्लॅक सी जर तुम्ही महाभारताच्या आधी गेलात तर ब्लॅक सीच नव्हता खारा पाण्याचा जो समुद्र आहे तो अजिबात नव्हता एक छोटसं ते तळ होतं स्वीट स्वीट वॉटर ज्याला आपण म्हणतो म्हणजे नद्यांचं पाण्याचं परत ते पाच हजार पाचशे पंचवीसला जो सडनली जो सी लेवल झाली त्याच्यामुळे अटलांटिकचं पाणी भूमध्य समुद्रामध्ये मेडिटेरियन मेडिटेरेनमध्ये मेडिटेरेनचा एगियन सीमध्ये एगियन सीचं मरमरा आणि मग एवढं प्रेशर वाढलं की ते बोस्फोरस चॅनलचा जो एरिया आहे तो फोर्स केलं आणि सॉल्ट वॉटर स्टार्टेड गशिंग इन टू तळ होतं इतकं मोठं तर अजिबातच नव्हतं आणि इन्स्टन्टेनियसली त्याचा ब्लॅक सी झाला आणि ते हे वर कोलंबियाचे जे जी दोन जिओलॉजिस्ट आहेत रायन आणि पिटमन त्यांचं पुस्तक आहे नाईन नाईन्टी एटचं त्याची सुद्धा फार रोचक कथा आहे पण मी माझा वेळ झाला म्हणून मी सांगत नाही मला ते कसं कळलं एका तुर अमेरिकन तुरुंगातल्या माणसानं म्हणजे व्हाईट अमेरिकन आहे युरोपियन अमेरिकन त्यानं मला ते पाठवलं कारण त्यानं माझं पुस्तक तुरुंगात वाचलं अमेरिकन माणसानं त्याचा आणि काही तो असा हरे कृष्ण वगैरे असला काही संबंध नाही तो असा काहीतरी वेगळ्याच याच्यात होता पण ती लांब कथा आहे हा जो काळ आहे हा सुद्धा पाच हजार पाचशे पंचवीस त्याचे नऊ वेगवेगळे पॅरामिटर्स घेऊन त्यांनी दाखवलंय की ते एक्झॅक्टली त्याच वेळी होतं फाय फाय टू फाय बीसी मध्ये द्वारकेला जर तुम्ही आला तर तीस ते स्टडी आहे त्यातले मुख्य सात स्टडी मी तुम्हाला इथे दाखवतोय तिथे तर किती आणखीनच अमेझिंग आहे पंधरा मीटर पाणी सडनली पाच हजार पाचशे पंचवीस बीसीला वर गेलं ओके okay? आणखी नंतर आठ मीटर वर गेलो तुम्ही म्हणाले काय नुसतं आपल्या गप्पा का पुराणातल्या वांगी ही पुराणातली वांगी नाही हा झॅरिन्सचा पेपर आहे ओके तू दोन हजारच्या आसपासचा त्याने त्याच्यात सहा सात स्टडी एकत्र केलेत सगळ्यांचं कन्सिस्टंट हे हे मी तुम्हाला जिथं स्टार दाखवलंय ना ते सिक्स मिलेनियम आणि त्याच्या मधला स्टारचा जो अॅरो आहे तो पाच हजार पाचशे पंचवीसचा सडनली त्यावेळी फ्लडिंग ऑफ कृष्णाची द्वारका वेस्ट कोस्ट मी तुम्हाला दाखवतोय ते पंधरा मीटर पाणी वर गेलं त्याच्यानंतर पुढच्या मध्ये आणखी आठ मीटर पाणी वर गेलं इनफॅक्ट ती आत्ताचं जे समुद्राची लेवल आहे त्याच्यापेक्षा तीन मीटर पाणी वर होतं म्हणजे आत्ता जो आपला गुजरातचा भाग दिसतोय काही भाग किंवा पाकिस्तानचा कराची वगैरे हा पाण्याखाली होता पुढची दोन हजार वर्ष इनफॅक्ट त्याच्यामुळे तुम्हाला दुसरं उत्तरं मिळतात की कि ढोलाविरा किंवा लोथल ही जर तुम्ही नावं ऐकली असतील तर ते पोर्ट म्हणून म्हणजे बंदर होती ती आणि ती बंदर केव्हा होती तर साधारण चार हजार बीसी ते दोन हजार बीसी मध्ये होतं असा तो वेगळा संशोधनाचा विषय आहे ती का होती त्याचं उत्तर सुद्धा तुम्हाला इथे मिळतं कारण पाणी ह्याची लेवलच प्लस थ्री होती त्यामुळे ती बंदर होती नंतर दोन हजार वीस नंतर पाणी खाली लगला होता है तो परत खाली यायला लागलं जे दाखवतोय ते परत ती बंदर म्हणून दे कुडंट ऍक्ट ऍज अ पोर्ट एनिमोर कारण वॉटर रिसीड होऊन मागे गेलं तुम्ही जर ग्रॅह बँकॉक नाव वाचलं असेल मेल ओके तर त्यांचं जे संशोधन आहे त्याचं वेगळ्या मध्ये संशोधन होतं पण मुद्दाम तुम्हाला परत पाच हजार पाचशे पंचवीस दाखवतोय त्यांनी जो बॅथोमेट्रिक स्टडी केलेला आहे त्याच्यामध्ये काय दाखवत इथं आयलंड होतं आणि दिस इज बेसिकली माय कंजेक्चर माय सिद्धांत इज दॅट दॅट इज अ द्वारका द्वारका हे बेट होतं बाई दिवस ब्रिजेस होते आणि अर्थात पाण्याची लेवल खूप कमी होती म्हणजे ते जवळ लँड फार एवढं पाण्याचं अंतर नव्हतं ते जे आयलंड होतं त्यांच्या बॅथोमॅट्रिक स्टडीमध्ये ते डिसअपेयर केव्हा झालं तर सात हजार सातशे बीपी ते सहा हजार नऊशे बीपी मध्ये झालं जस्ट आय एम शोईंग यू की पाच हजार पाचशे पंचवीस बी सी फॉल्स राईट दॅ तुम्ही जर ईस्ट कोस्टला गेलात हा अगदी रिसर्च रिसेंट पेपर आहे मागच्या दोन हजार चा आहे आणि तिथे सुद्धा अचानक गशिंग आता तुम्ही जर द्वारका लक्षात ठेवलं असेल लक्षात येईल तुम्हाला बायदिवाय हा खूप इंटरेस्टिंग विषय आहे पण मी आता वेळेमुळे मी आधी वर गेलो ओव्हर टाईम गेलोय या पोंपुहरच्या म्हणजे तामिळनाडूच्या ईस्ट कोस्टला वीस हजार हा नीट लक्ष द्या वीस हजार वर्षाच्या आधी तुम्ही गेलात तरी सुद्धा तुम्हाला सोफेस्टिकेटेड पोर्ट्स मिळतात इतके सोफेस्टिकेटेड की तसेच सोफेस्टिकेटेड पोर्ट होते मागच्या पाचशे वर्षापर्यंत आता थोडीशी नवीन टेक्नॉलॉजी आपली बदलली असे सोफेस्टिकेटेड पोर्ट वीस पेक्षा जास्त वर्षाचे होते तो पी वन मग पाणी वाढत गेला मग पी टू तो, तो गेला पी वन गेला मग त्याने पी टू बांधला पी टू गेला मग त्याने पी थ्री बांधला परत द्वारकेच्या वेळी म्हणजे पाच हजार पाचशे पंचवीसच्या वेळी आणखी पाणी सडनली वाढलं पी थ्री गेला म्हणजे तिसरा पोर्ट पंपवरचा पण पाणी जे पुढे तुम्हाला आत दिसतंय ते इतकं गशिंग आत आलं दहा वीस किलोमीटर पाणी आत आलं आणि तिथे ते तसंच एक दीड हजार दोन हजार सॉरी किती वॉट इज दॅट फिफ्टीन हंड्रेड टू थाउजंड इयर्स तसंच तिथे राहिलं मायुरम पर्यंत आलं आणि नंतर ते परत मागे जायला लागलं जे मी तुम्हाला वेस्ट कोस्टला द्वारकेला दाखवलं धोलावेरा लोथल तेच इथे झालं क्विकली जेनेटिक्स ऑल ज स्पीड फास्ट स्पीड थ्रू इट आता त्यावेळी काय झालं बघा एस्टिमेटेड चार मिलियन पुरुष लोक युद्ध करणारे मारले गेले महाभारत युद्धामध्ये त्यावेळेस जगाचं पॉप्युलेशन आपल्याला माहिती नाही भारताचं पॉप्युलेशन आपल्याला माहिती नाही पण अंदाज एस्टिमेट आहे तुम्ही गुगलमध्ये जाऊन बघू शकता विकिपीडिया वगैरे तर ते फाईव्ह टू ट्वेंटी मिलियन्स आहेत आयम गोइंग टू मेक इट सिम्प्लिफाय लेस्ट टेक ट्वेंटी मिलियन टोटल पॉप्युलेशन ऑफ द वर्ल्ड त्यातले दहा मिलियन पुरुष दहा मिलियन स्त्रिया त्यातलं भारताच्या आसपासचं किती आपल्याला माहिती नाही इज जर सिक्स मिलियन धरूया आपण त्याच्यातले चार मिलियन पुरुष गेलेले सिक्स मिलियन पुरुषातले चार मिलियन पुरुष गेले हा खूप मोठा इफेक्ट आहे प्रश्न असा की असं जे काही झालं त्याचा जेनेटिक पूलमध्ये काही इफेक्ट आपल्याला जाणवेल का ओके आपल्याला उत्तर माहीत नाही पण आपण शोधू शकतो मोनिका कार्मिन यांचा दोन हजार पंधरा आणि मोठा ग्रुप आहे तो त्यांचा पेपर आहे त्यांना महाभारताशी काही देणं घेणं नाही हा वरचा रिसेंट पेपर आहे दोन हजार पंधराचा आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की असं एक आपल्या पृथ्वीच्या ह्युमॅनिटीच्या हिस्ट्रीमध्ये असं एकदा झालं आणि अनेक वेळा झालंय पण असं एक विशेषता झालं की मेल फिमेल डिव्हर्सिटी जी असते त्यातला इम्बॅलन्स झाला ओके okay? आता मी तुम्हाला त्याचा मेटाफॉर म्हणून असं देतोय की ह्या एवढ्या एरियातून भारताच्या महाभारत युद्धामध्ये लोक आलेले होते नुसतं भारतात सध्याचे नव्हते ऑल द वे टू कॅस्पियन सी आता वेळ नाही म्हणून मी जात नाही तो उत्तरा कुरु उत्तर मद्र असे ते देश आहेत आता हा जो जेनेटिक पेपर्स मधला डेटा आहे तो डेटा कुठचा हा भारत नक्की फॉरेस्ट ग्रीन नंतर इराण इराक अफगाणिस्तान तो एरिया झाला पूर्वेचा एरिया झाला म्यानमार थायलंड तुमच्या सिंगापूरपर्यंत जाऊया आपण काही जे लोक पार्टिसिपेट केली असतील इंडोनेशिया आणि सेंट्रल एशिया सुद्धा की ज्याला उत्तरा करू मद्र असं म्हणत होते भारताच्या उत्तर बाजूला लगेच असलेला आणि मग दूरचे युरोप वगैरे ते काही आले नसतील सायबेरियाचे लोक नाहीत म्हणजे आपल्याला माहितीये कोणी आलं नव्हतं आफ्रिकेची काही फार नव्हती अ क्विक मेटाफोर असा अर्थक्कचा मेटाफोर आणि मी तुम्हाला मध्ये घेऊन जातो आणि परत जेनेटिक्समध्ये आणणार एखाद्या ठिकाणी जर भूकंप झाला तर इमिजिएटली तुम्ही काय प्रश्न विचारता अरे बापरे अशी रिॲक्शन नंतर तुम्ही विचारता अच्छा केव्हा झाला तो आणि लोकेशन काय आहे म्हणजे आपण ठीक आहोत नासे असेल किंवा आपलं कोणी तिथे ओळखीचं आहे का अशा अर्थानं केव्हा झाला त्याचं लोकेशन काय आणि त्याची इंटेन्सिटी काय होती अशा आपण तीन नॅचरली प्रश्न विचारतो तोच मेटाफोर आपण आता जेनेटिक्सला घेऊन जातोय तो जो मोनिका कार्मेनचा जो दोन हजार पंधराचा पेपर आहे तो असं दाखवतो की त्यावेळी एका वेळी केव्हा तरी आणि ते आपण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्हाला दिसतेच याच्यामध्ये की सडनली मेल फिमेल इम्बॅलन्स झाला किती झाला तो रिक्टर स्केल सारखं इंटेन्सिटी काय होती सिक्स्टीन इज टू वन म्हणजे फिमेल जीन डिव्हर्सिटी समजा तीच राहिली तर मेल डिव्हर्सिटी सिक्स्टीन टाइम्स ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड्सने कमी झाली ओके लाईक अ रिक्टर स्केल थिंक ऑफ इट इथ द इंटेन्सिटी इज अ सिक्स्टीन फिमेल डिव्हर्सिटी इज वाईड ती वाढली नाही ती तशीच होती मेल डिव्हर्सिटी खाली गेली नंतर पुढचा प्रश्न की हे केव्हा झालं त्याचं उत्तर आहे सात हजार पाचशे वर्षापूर्वी तो जो पीक दिसतोय ना तुम्हाला तो जर तुम्ही एक्स ऍक्सिसवर आणला टाइम ऍक्सिस बरोबर सात हजार पाचशे वर्ष येतं पुढचा प्रश्न हे कुठे झालं म्हणजे त्याचं एपी सेंटर कुठं आहे त्याचं उत्तर इंडिया आहे सा ओके साऊथ एशिया म्हणतात त्याला ते अत्यंत चुकीचं नाव आहे नेव्हर युज साऊथ एशिया फॉर इंडिया ऑलवेज यूज इंडिया ओके त्याचं हे थोडंसं फास्ट जातो हे मॉडेलिंग आहे ज्यांना मॉडेलिंग कळतं त्यांना इट्स पीस ऑफ केक ज्यांना कळत नाही ते म्हणतील हे असं कसं काय त्यातला जो साऊथ एशिया जो भाग आहे तो बघा की तो जो सिक्स्टीन म्हणतोय ना सिक्स्टीन्स टू वन आता हे मी उलट दाखवतोय वन ओव्हर सिक्स्टीन म्हणू शकता सगळ्यात आधी इफेक्ट कुठे नोटीस झाला असेल त्याचा जेनेटिक्स मध्ये जेनेटिक्स मॉडेल जेनेटिक्स डेटा मध्ये तर तो, तो इंडियात झाला फॉरेस्ट ग्रीन लाईन तो सगळ्यात डीप जाणारा तर इंडियात झाला सगळ्यात लॉंगेस्ट तो राहिला कुठे तर इंडियामध्ये अँड नॅचरल देअर फॉर द लास्ट वन टू रिकवर ज्याला आपण म्हणतो तो सुद्धा इंडियामध्ये त्यानंतरचा जो सेकंड इफेक्ट आहे थोडासा तो नियर ईस्टचा तुम्हाला दिसेल म्हणजे कुठे अफगाणिस्तान इराण पाकिस्तान इराक तो एरियामध्ये भगदत्त हा इराक मधला होता तो एक वेगळा मुद्दा ओके युद्धामध्ये भाग घेतलेला माणूस तो एक औषणी सैन्य घेऊन आला होता नंतर दुसरा एरिया साऊथ ईस्ट एशिया म्हणजे भारताच्या पूर्वेला बांगलादेश म्यानमार लाओस थायलंड वगैरे वगैरे एरिया त्यांच्यावर इफेक्ट झाला तेही रिकवर झाले आणि युरोपचं व्हेरी इंटरेस्टिंग आहे की इफ लाइक इट्स अ व्हेरी लेट रिकव्हरी खरं युरोपनं पार्टिसिपेटच केलं नाही मग असं कसं काय वेळ असता तर मी तुम्हाला सांगितलं असतं थोडंसं जस्ट उत्तर देऊन टाकेन सेंट्रल एशियामध्ये सुद्धा तसाच युरोप सारखाच लेट इफेक्ट दिसतो डिलेड इफेक्ट म्हणतो तसं आणि अँडीज आफ्रिका जर तुम्ही बघितलं तर त्याला काही फरक पडलेला नाही सायबेरियाला काही फरक पडलेला नाही इट्स अ व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग थिंग त्याचं क्विक उत्तर असं आहे की युरोपमध्ये आणि सेंट्रल एशियामध्ये का झाला तर दीज आर पोस्ट महाभारत मायग्रेशन भारतातून बाहेर गेलेली ओके सरस्वती ड्राय होत चालली आणि मायग्रेट लोक झालेली आहेत लोक आधी होतच होती पण हे आणखी एक मायग्रेशन इनफॅक्ट तो एव्हिडन्स ह्युमन मध्ये आहेच पण इव्हन जे डोमेस्टिक काउज ज्याला आपण म्हणतो म्हणजे कॅटल्स जो झेबू काऊ ही भारताची स्पेशलिटी आहे ती टॉरियन काऊ टॉरियन काऊ सुद्धा झेबू काऊ मधन आलेली आहे तो एक वेगळा जेनेटिक्सचा विषय आहे पण ह्याचा जो समय आहे तो असा तुम्हाला अनेक पेपर्स आहेत त्याच्यावर की पाच हजार पाचशे बी सी टू सिक्स्टीन हंड्रेड बी सी मध्ये हे जे तुम्हाला मी मागे जे दाखवतो इथे हे जे दाखवतात ना कॅस्पियन्सी हा इराण दाखवलाय त्यांनी तो इराण इज ऑल्वेज प्रॉक्सी जेनेटिक्स फॉर इंडिया वे दिवे तोही वेगळा विषय पण तिथून तुम्हाला सगळी आउटवर्ड मायग्रेशन ही काउसची दिसत आहे आणि काउस काही नुसत्या चरत चरत एवढ्या लांब जात नाही त्यांच्याबरोबर लोक जात आहेत हा सो आर्यन इन्व्हेजनचा जो गाढवपणा आहे ना तो आपण म्हणू शकतो की तो खरा आहे पण तो उलट्या दिशेने आहे इथून आर्य बाहेर गेलेले आहेत तसा तो, तो रेफरन्स आहे ठीक आहे ते कशाला आता आपला गणपतीचा आता सीझन येतोय म्हणून तुम्हाला सांगतो की उंदीर जो आपला डोमेस्टिक माऊस आहे म्हणजे गणेशाचं जे वाहन आहे ते डोमेस्टिक सुद्धा तुम्हाला माहित आहे का हा मूळ त्याचा ओरिजिन म्हणजे डोमेस्टिकेशन ऑफ अ माऊस हा आपण मुद्दाम ठेवला नाही पण इट्स अ सेटल सिव्हिलायझेशन अॅग्रिकल्चर बेस्ड सिव्हिलायझेशन त्याची सुरुवातही भारतात झालेली आहे डोमेस्टिक माऊस म्हणजे वाईल्ड माउस टर्निंग टू डोमेस्टिक सुद्धा भारतात झालेला आहे त्याच्या अनेक व्हरायटीज आहेत पण थ्री फोर ज्या डॉमिनंट व्हरायटीज आहेत हा बॉन हमीचा टू थाउजंड सेव्हनचा जेनेटिक्स पेपर आहे ह्या सगळ्या व्हरायटी डोमेस्टिक व्हरायटी भारतातून बाहेर गेलेल्या आहेत अगेन सुद्धा काही उंदीर आपला जरा मी तर जातो जरा स्वित्झर्लंडला जाऊन येतो असं इंद्रानं केलेलं नाही तो मायग्रेशनची आउटवर्ड मायग्रेशन आहे सेट्रल सिव्हिलायझेशनची जी ऍग्रीकल्चर घेऊन गेली मायग्रेशन आहे स्लोली स्लोली मूव्ह होत असलेली ग्रेझिंग करत असलेली जी बाहेर गेलेली मायग्रेशन आहे बरोबर सेट्रल सिव्हिलायझेशन बरोबर तो गेलेला आहे असे खूप काही तुम्हाला पुरावे मिळतात आय एम डन सॉरी आय वेंट टेन फिफ्टीन मिनिट्स ओव्हर ही माझी पुस्तकं तुम्ही जर इंडियात असाल तर ती इंडियाच्या ॲड्रेसला तुम्ही डायरेक्ट शिप करून घेऊ शकता आणि जर आउट साईड असाल तर अमेझॉन दॅट इज दॅट इज द वे क्विकली समरी आर्किओलॉजी कॅन कोराबोरेट बट इट कॅन नेवर प्रूव्ह एनिथिंग नुसती आर्किओलॉजी चालत नाही त्याच्याकरता काय कृष्ण काय सांगतोय भगवद्गीतेतही सांगतो भागवत पुराणातही सांगतोय श्रुती श्रुती प्रत्यक्ष ऐतिहास अनुमानम चतुष्टयम क्वाड्राँग्युलेशन करायला पाहिजे श्रुती स्मृती प्रत्यक्ष ऐतिह्य अनुमान हे सगळं एकत्र आणावं लागतं नुसतं प्रत्यक्ष अनुमानांसह सगळं होत नाही मग नुसतं आर्किओलॉजी एव्हिडन्स कुठे आहे पॉट टाइम कुठे आहे तिथं काही तुम्हाला निष्पन्न होत नाही शिवाजी महाराज सुद्धा झाले तुम्ही प्रूव्ह नाही करू शकत त्याच्या त्याच्याकरता सुद्धा बखर असावी लागते आणि बाकीच्या गोष्टी रायगड पण बसावं लागतो ते एकत्र आणावं लागतं सायन्स इज अबाउट मोर लाईकली वर्स लेस लाईकली सायन्समध्ये प्रूव्ह डिस्प्रूव्ह नसतं ओके कोरोबोरेशन अँड फॉल्सिफिकेशन हे शब्द असतात प्रूव्ह डिस्प्रूव्ह सायन्सला माहीत नाही सायन्सला ते पटत नाही आपण साधारण भाषेमध्ये बोलतो ते श्रद्धा संशय जिज्ञासा हे पाहिजे विज्ञान बुद्धी पाहिजे तर्कशास्त्र पाहिजे महाभारती जर इतिहास इन्स्पाय इट इज इन्स्पायरिंग इट इज ऑब्जेक्टिव्ह तुम्ही जर स्टडी केलात तर वी मस्ट ओन इट त्याच्याकरता आपल्याला सगळ्यांना स्वाध्याय करायला पाहिजे एका माणसानं दोन माणसानं दहा वीस पंचवीस माणसांनी करून होणारी गोष्ट नाही ती सगळ्यांनी आपण तपस्या केली पाहिजे जर आपल्याला इंटरेस्ट असेल तर नसेल तर ऑफकोर्स आय मीन वॉट कॅन यू डू राइट आणि लेट्स डू अवर स्वाध्याय माय अपॉलॉजीज फॉर गोइंग ओवर टाईम आय एम गोइ टू स्टॉप शेअरिंग आणि जर आपल्याकडे वेळ असेल तर वी विल टेक सम क्वेश्चन्स कॉमेंट्स ऑब्जेक्शन थँक्स लॉट खूपच खूपच फॅसिनेटिंग आहे मी काय करतो खूप छान इंटरेस्टिंग प्रश्न आलेत आहेत निलेश काही काही चॅटविंडो मध्ये टॉप टू बॉटम घेतो कारण असं काहीच असे ते एकमेकांशी असे हे नाही आहेत लाईन नाही प्रश्न ओके तर मी एक घेतो आणि आपण एक एक करत जाऊ यशवंत काकड्यांचा प्रश्न आहे व्हॉट इज यू अँड पी मला वाटतं तुझ्या एका इट इज ओनली फॉर फ्यू मंथ्स आषाढ भाद्रपद फाल्गुन असा एक पहिला प्रश्न आहे ओके त्याचं क्विक उत्तर यु अँड पी म्हणजे जनरली आता कुठे मी पाहिलं मला माहित नाही पण जनरली पूर्वा भाद्रपदा उत्तरा भाद्रपदा असं असतं सो पूर्वी असेल तर पूर्वा भाद्रपद यू असेल तर उत्तरा भाद्रपद आता ते काहीच ठिकाणी येणार कारण असे दोन तीनच पेअर्स आहेत म्हणजे आषाढ पूर्वा आषाढा आशार, उत्तर आषाढा उत्तरा भाद्रपद पूर्वा फाल्गुनी उत्तरा फाल्गुनी अशा दोन तीन पेअर्स आहेत म्हणून ते पी आणि यू ही दोन वेगळी नक्षत्र आहेत ओके okay, थँक्स uh, पुढच्या प्रश्नाकडे जातो uh, विशाल पेंढारकरांचा प्रश्न आहे ध्रुव मीन्स इममुव्हेबल और फिक्स्ड

आता ही आपली जर आपण वाचतो ना आपल्या वाटतं बरेच लोक असं सांगतात मी मजा म्हणून सांगतो आमच्याकडे इथे अमेरिकेमध्ये आम्ही सोशल गॅदरिंगमध्ये असलं ना की असं मी आता महाभारतावर रिसर्च करतो किंवा रामायणावर रिसर्च करतो म्हणून कुठे गेल्यावर लोकांना वाटतं की हा रामभक्त कृष्ण भक्त असेल मी रामभक्त कृष्णभक्त आहे तो प्रश्न नाही पण महाभारतावर करतो म्हणून मी कृष्ण भक्त नाही पण लोकांना असं त्यामुळे ते असं काहीतरी त्यांचं स्वतःच्या बुद्धीप्रमाणे त्यांनी केलेलं ते इंटरप्रिटेशन असतं तर समजा असं काहीतरी आपण बोलतोय अच्छा तुमचे काय इंटरेस्ट आहेत वगैरे असं समजा विचारलं तर कोणतरी अश्विन त्यांना सगळे सगळे लोक घाबरतात की बापरे हा महाभारत वाला माणूस आला आहे <laughs> म्हणजे त्याला नीट उत्तर द्यायला पाहिजे मग त्याचं उत्तरच ते काय देतात खरं असा प्रश्न असतो की तुम्ही काय करता म्हणजे टेनिस खेळता का वॉक करता तर बरेच लोक असं म्हणतील हा नो आय एम नॉट रिलिजियस आय एम स्पिरिच्युअल आणि हे खरं फार युसलेस आन्सर आहे कुणाला जर तुम्ही देत असाल तर देऊ नका तसं आन्सर पण अश्विनी ते एकदम म्हणजे काय म्हणूया म्हणजे आपण स्ट्रेट स्ट्रेट टॉकर आहे माझी पत्नी तर ती काय म्हणेल माहितीये का ती असं कोणी म्हटल्यानंतर सरळ तोंडावर म्हणते म्हणजे कोणी म्हणालं की मी स्पिरिच्युअल आहे रिलीजियस नाही आहे ती म्हणते म्हणजे तुम्ही काहीच करत नाही <laughs> स्पिरिच्युअल होण्याकरता काही करावं लागत नाही हे मी डायग्रेशन करता घेतलं की ध्रुव हे आपण घेताना ध्रुव ही आपली थोड्या वेळेकरता सगळंच फिक्स असतं म्हणजे घड्याळ तुम्ही घड्याळ किती वाजले बघता त्या सेकंदाकरता सगळं थांबलेलं असतं म्हणून तुम्हाला ते बघता येतं पण इट्स ऑल रिलेटिव्ह टर्म्स त्याच्यामुळे असं होतं की पतंजली योगसूत्रामध्ये एक सुंदर अनेक सूत्र आहेत सुंदर सूत्र आहेत की ध्यानधारणा समाधी याला संयम म्हणतात आणि मग ते म्हणतात सूर्य म्हणजे भुवन ज्ञानम सूर्य संयमात जर तुम्ही सूर्यावर ध्यानधारणा केली तर भुवनाचं ज्ञान होतं तुम्हाला ओके चंद्रे ताराविूह ज्ञानम आणि तिसरं महत्वाचं त्याचं उत्तर आहे ध्रुवे तद् गती ज्ञानम जर तुम्ही ध्रुवावर जर ध्यानधारणा समाधी केली तर ध्रुवा गतीच ज्ञान होतं आणि ध्रुवाच्या गतीचं पण ज्ञान होत आणि त्यामुळे असं ते त्याची दुसरी ह्युमर स्टोरी सांगता येईल मी एकदा दोन हजार सोळामध्ये कॉन्फरन्सला गेलो होतो दिल्लीला तर तिथे दोन असे एक यंग स्वामी लोक आलेले होते तिथे त्या कॉन्फरन्समध्ये आणि माझं जेव्हा मी ते हे बोललो ध्रुव बदलतोय ब्रह्मराशी रामाणाच्या काळचा ध्रुव वगैरे ते आत्ताच ज्यांनी प्रश्न विचारला अर्थात ते देविल्स ऍडव्होकेट म्हणून विचारतात ते त्या ते, दोन यंग स्वामींनी ऐकल्यानंतर ते एवढे स्टन झाले की त्यांनी दुसरं काही कुणाचं लक्षच दिलं नाही ते नंतर माझ्याशी दोन तास म्हणत होते की पण हे जर जा असं झालं तर मग आपला जो कोण ध्रुव ध्रुवाची जी स्टोरी आहे त्या ध्रुवाचं काय करायचं आता असं आहे जर ते तो ध्रुव एकच ध्रुव तारा जर दोन हजार वर्षे त्याला ध्रुव तारा, तारा राहायला मिळत असेल तर काय प्रॉब्लेम आहे आपलं प्रेसिडेंट सुद्धा चार आणि पाच वर्ष आणि प्राईम मिनिस्टर चार वर्षच असतं सो दॅट इज इट इट इज इट इज अ वेल नोन फिनॉमिनल आणि त्याचा भारताच्या आपल्या ग्रंथामध्ये प्रचंड उल्लेख आहे सगळ्या ध्रुवतारांची नावं आहेत वेगवेगळ्या धन्यवाद मी आता भूषण प्रश्नाकडे जातो आर ऑल थ्री हंड्रेड प्लस एव्हिडन्स बेस्ड ऑन एस्ट्रॉनॉमी ओके खगोलशास्त्र म्हणजे फलज्योतिषाचा काही संबंध नाही तिथे पुढे ओंकार गोखले यांनी विचारलंय महाभारतात वेळेच निदान करताना इजिप्तच्या पिरामिड किंवा आणि भारतातल्या देवळांच्या बांधणीच्या वेळेचा वापर केलेल्या खगोलशास्त्राचा कितपत उपयोग झाला नाही हा थोडा प्रश्न नॉट uh, वेल फॉर्म्युलेटेड well आय वुड से की uh, एक आर्किटेक्चर हा मुद्दा आहे त्याच्यावर मी आता एम आय टी मध्ये लेक्चर पण दिलेला आहे आर्किटेक्चर आणि हे पण तो फार मोठा मुद्दा होईल त्याचा परिणाम झाला का सी uh, गॅलिलिओनं दाखवलं सेलेस्टियल इज इक्वल टू टेरेस्ट्रियल तर आपलं टेरेस्ट्रियलचा आपण इथल्या उपमा म्हणजे इथे युद्ध होताना व्यास व्यास काय करतायत आकाशात जे दिसतंय त्याचा इथे कनेक्शन करतायत तसं आकाशात जे दिसतं त्याचं आपण बांधताना वापर करतोच म्हणजे कॉसमॉस म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडी अशा अर्थानं त्याचा वापर होतो पण तो फार मोठा डायग्रेसिव्ह सब्जेक्ट होईल म्हणून मी त्याचं उत्तर देत नाही ओके अमितचा प्रश्न आहे इट इज सेट देर वर टू एक्लिप्सिस ड्युरिंग महाभारत वॉज दिस एव्हिडन्स युज टू सपोर्ट द डेट्स येस uh, yes, आणि त्यांनी ज्यांनी प्रश्न विचारला खूप सुंदर वापरला त्यांनी शब्द सपोर्ट ज्याला आपण भास, वैज्ञानिक भाषेमध्ये कोराबोरेशन असं म्हणतो टेन्स टू सपोर्ट तर येस त्याच्यामध्ये जे दोन जी ग्रहण आहेत म्हणजे इक्लिप्सेस आहेत ते पाच हजार पाचशे एकसष्ट ला दाखवता येतं पण तो प्रश्न विचारला म्हणून मी आणखी एक थोडीशी नोट ऍड करतो येस सो पाच हजार पाचशे एकसष्ट ला ते परफेक्ट दाखवता येतो आणि दॅट इज ऑल गुड पण बऱ्याच लोकांना काय होतं ग्रहण म्हणजे काहीतरी ते आता ज्यांनी प्रश्न विचारला त्यांना असं वाटतंय असं नाही म्हणत आहे अजिबातच त्यांना वाटत नसेल ग्रहण म्हणजे काहीतरी फार मोठा पुरावा आहे असं लोकांना वाटत ते आत्ता आपण मागच्या समजा पन पंधरा पन, वीस पंचवीस शंभर वर्षामध्ये बोलतोय तर ठीक आहे कारण एखाद्या वेळी त्या ग्रहणाचा उपयोग होऊ शकतो कि एखादं डेटिंग करायला की त्यावेळी ग्रहण लागलं होतं किंवा आपण आता आपल्यालाच रोहित जर आठवत असेल तर साधारण नाईनटीन एटीच्या वेळी आताही झालं असेल पण नाईनटीन एटीच्या वेळी खगराज सूर्यग्रहण झालेलं होतं तुला आठवत असेल तर दुपारच्या असं वेळी हा सो ते आपल्या असं लक्षात राहतो हा त्यामुळे नाईन्टीन एटी नाईन्टीन सेव्हन्टी नाईन एटी असं माझ्या लक्षात आहे त्यामुळे तर शॉर्ट टर्म करता उपयोग होऊ शकतो पण जर तुम्हाला खूप हजारो वर्ष जर मागे जायचं असेल तर जगभर जर तुम्ही विचार केला देर आर ऍट लिस्ट टू इक्लिप्सेस एव्हरी इयर म्हणजे हजार वर्ष गेला तर दोन हजार इक्लिप्सेस झाली कमीत कमी मग त्यामुळे इक्लिप्सेस आर डायम डझन म्हणजे त्या अर्थानं नंतर दुसरे प्रॉब्लेम काय होता तुम्ही जसं मागे मागे जाता समजा एक दोन हजार वर्षाच्या मागे गेलात तर इक्लिप्स डेटा स्टार्ट गेटिंग इन अक्युरेट आणि त्याचं मुख्य कारण असं की जी चंद्राची जी गती आहे ही सगळ्यात कठीण आहे हे अनेक लोकांना कदाचित माहीत नसेल न्यूटन न त्याचे थिअरीज प्रपोज केल्यानंतर तो सगळ्यांना टेस्ट करून बघत होता सगळ्यांशी ते नीट काम करत होते सगळ्या ग्रहाबरोबर पण चंद्र काही त्याला दाद देत नव्हता ऍक्च्युली न्यूटनं जे पब्लिश केलं ते डिलेड बाय फिफ्टीन इयर्स पंधरा वर्षांना डिले अशा करता झालं की चंद्राचं त्याला खोडं सोडवता येत नव्हतं मोशनचं तर चंद्राची मोशन ही चंद्रा फार अनप्रेडिक्टेबल आहे अर्थात सूर्यसिद्धांतामध्ये फार सुंदर काम आहे सांगायचा मुद्दा असा की म्हणून ग्रहण हा पुरावा सपोर्टिंग म्हणून होऊ शकतो तो डिटर्मिनिस्टिक कधी होऊ शकत नाही डेटिंग करता पुढचा ओंकार बापटांचा प्रश्न आहे मी त्यांचा प्रश्न वाचतो तसाच दिस इज अ सुपर एक्सप्लेनेशन थँक्यू फॉर अ वंडरफुल प्रेझेंटेशन डज इट मीन दॅट कॉमन पीपल इन दोज टाइम्स न्यू दॉलॉजी इन डेप्थ देर इज वन एक्झाम्पल वेर अर्जुन टेक्स ओट टू किल जय सामान्य लोकांना ते सगळं ऍस्ट्रॉनॉमी कळत होती का आपल्याला त्याचा काही अंदाज नाही कारण हे जे लिहिलेलं आहे ते व्यासाने लिहिलेलं आहे आणि व्यास वॉज अ ग्रेट ऍस्ट्रॉनॉमर आज आपण रामायणावर बोलत नाही हो पण जर तुम्ही वाल्मिकी रामायण वाचलं तर हे लक्षात येईल तुम्हाला की वाल्मिकी हा सुद्धा ग्रेट ऍस्ट्रॉनॉमर होता वरामीर तर असं म्हणतो जे लोक मुक्तीच्या मुक्तीसाठी मुक्ती प्रयत्न करत असतील त्यांच्याकरता फार महत्वाचं <laughs> आहे मी विनोदानं सांगतोय थोडस सा, पण सिरियसली वरामीर तर असं म्हणतो की जोपर्यंत तुम्हाला ऍस्ट्रॉनॉमी कळत नाही तोपर्यंत मुक्तीचा चान्स नाही ओके <laughs> सो okay? so, त्या सगळ्या लोकांना कळत होतं की नाही माहीत नाही मला असं वाटतं हा माझं स्पेक्युलेशन आहे की आत्ता जेवढं कळतं तेवढंच कळत असेल काही एक्सपर्ट असतील मोस्टली जेनेरिक असतील पण हे व्यासाने केलेली ऑब्झर्वेशन्स आहेत किंवा व्यासांच्या शिष्याने केलेली ऑब्झर्वेशन्स आहेत आणि दुसरा पॉईंट काय होतं हा जयद्रथाचं युद्ध महाभारतामध्ये ही ह्या ज्या कथा आहेत या नंतर डेव्हलप झालेल्या आहेत पूर्ण महाभारतामध्ये जयद्रथ युद्धाच्या वेळी सूर्यग्रहण याचा काडीचा पुरावा नाही काडीचा संबंध नाही इनफॅक्ट जयद्रथाचं जेव्हा युद्ध जयद्रथाचा वध झाला तो दिवस पौर्णिमेच्या दिवस जवळचा दिवस आहे आणि पौर्णिमेला सूर्यग्रहण होत नाही बर होता पण थँक्स थँक्स फॉर पुढचा प्रश्न घेतो ओंकार गोखल्यांचा प्रश्न आहे दोन हजार चार साली सुनामी मध्ये भारतातल्या किनाऱ्यावर धडकलेली मोठी लाट दहा ते पंधरा मीटरची होती इंडोनेशिया आणि थायलंडला समुद्रात पन्नास मीटरचा रेकॉर्डर आहे तर म्हणजे त्याच्याबद्दल काही तुला सांगता येईल का नाही म्हणजे त्यांनी सांगितले फॅक्ट्सच आहेत ना uh, पण त्याचं काय म्हणजे त्याचं कनेक्शन काय करणार आपण आता असं म्हणजे दिस इज अगेन अ नॉट वेल फॉर्म्युलेटेड प्रश्न इन द कॉन्टेक्स्ट ऑफ महाभारत पण असं म्हणेन की ती सुनामी आली समजा आपल्या पूर्व किनाऱ्यावर आणि ती गेली सुद्धा म्हणजे ते पाणी येऊन थांबलं नाहीये वर त्यावेळी पंधरा मीटर सुद्धा आली असेल खूप नुकसानही झालं पण ती गेली सो हे द्वारकेची सुनामी नाहीये नुसती इनफॅक्ट ते पंधरा मीटर पाणी वर आल्यानंतर अजूनही ते वरच आहे पंधरा मीटर त्याच्यानंतर जे प्लस थ्री गेलं होतं आणखी आत्ताच्या लेवलपेक्षा ते दोन हजार म्हणजे चार हजार बीसी ते दोन हजार ला ते मागे आलं म्हणजे रि रिग्रेस झालं आणि म्हणून धोलावेरा आणि लोथल हे पोर्ट्स नाहीत किंवा पुंपुहार म्हणजे शेवटचं जर त्यांनी लक्षात ठेवलं असेल तर पुंपुहार पासून आज दहा वीस किलोमीटर मायुरम पर्यंत पाणी गेलं तर तुम्ही जर सहा हजार बीसी पाच हजार बीसी चार हजार बीसी मध्ये गेलात तर मायुरम वॉज अ पोर्ट की आता ते इनलँड आहे वीस किलोमीटर आत इनलँड आहे पण तेव्हा तो पोर्ट होता त्यावेळेची जी घटना मी जी तुम्हाला जो ओशनोग्राफी एव्हिडन्स शेअर केला हा वेगळ्या प्रकारचा एव्हिडन्स आहे तो सुनामी एव्हिडन्स नाहीये सुनामी येते आणि जाते तसं नाही इथे झालेलं थँक्स okay, पुढचा मी प्रश्न घेतो तो सिद्धेश शिर्लेकरांचा आहे

याच्यामध्ये काहीही विज्ञान नाही हे एक फ्रेमवर्क केलेलं आहे आणि ते काही काळाकरता ते फ्रेमवर्क युजफुल पण होतं आता मी सांगतो आता मी कोकणात वाढलेला माणूस आहे पंधरा वर्ष मी कोकणात घालवली छोट्या गावामध्ये त्या गावामध्ये मी सांगू शकतो की आमच्याकडे स्टोन एज ब्रॉन्झ एज कॉपर एज आयरन एज हे सगळे एकत्र नांदत होते मी जेव्हा पहिले पंधरा वर्ष होतो तेव्हा ही खरी वस्तुस्थिती आहे Uh, आता आयरन एज तर लोक खूप काहीतरी चित्रचित्र करतात म्हणून म्हटलं ना श्रद्धा पाहिजे सायंटिफिक uh, एक्मेंट पाहिजे विज्ञान बुद्धी पाहिजे आणि ती सायंटिफिक एक्मेंट झालं बॅकग्राऊंड नॉलेज पाहिजे आयरन आपल्याला खूप मागे गेलं तर मिळत नाही बऱ्याच वेळा ह्याचं कारण आयरन रस्ट होतं वेरॅस कॉपरवर काय होतं वर एक ते थर त्याचा निर्माण झाला कॉपर ऑक्साईडचा ते प्रोटेक्ट होऊन राहतं दगडही तसे स्टोन स्टोन मध्ये प्रोटेक्ट राहतात आणि आता आपल्या भारताचं तुम्ही जर घेतलं तर पहिल्यांदा ते म्हणाले भारतामध्ये फक्त आयरन तीनशे बी सी मध्ये होतं नंतर मग सहाशे काहीतरी मिळालं मग सहाशे बी सी मग आठशे बी सी मग हजार बी सी मग फिफ्टीन हंड्रेड बी सी आता ट्वेंटी थ्री हंड्रेड बी सी आणखी काही दिवसांनी मिळालं की आणखी काही जाईल त्याच्या मागचं जे लॉजिक वापरलं जातं ते पूर्ण दृष्ट्या अशास्त्रीय असं आहे त्यामुळे त्याचा प्रश्न खूप सुंदर आहे की त्या विज्ञान त्याचा ह्याच्याशी काही संबंध आहे का नो त्यात ते विज्ञानच नाही ते वैज्ञानिक तो भूमिकाच नाही त्यामुळे त्याचा ह्याच्याशी संबंध असूच शकत नाही तर हे, हे जे मी आत्ता दाखवलं हे विज्ञानिक या, आहे म्हणजे या, याच्याशी कोणताही आत्ता वैज्ञानिक येऊन म्हणजे त्यांनी संघर्ष करावा असं मला वाटतं क्रिटिक करावं पण ते जे जे इथे मी विज्ञान विज्ञान जे अमेरिकेतले लोक जे, अमेरिके जे भेटतो ते दे आर टोटली फॅसिनेटेड म्हणजे अमेरिका किंवा वर्ल्ड वाईड वगैरे दे आर फॅसिनेटेड ती ते जे ब्रॉन्ज ब्रॉन्झ एज, एज वगैरे जे आहे ते युजफुल फ्रेमवर्क होतं अजूनही ते युजफुल असू शकतं पण त्यातल्या बऱ्याचशा कल्पना ह्या अत्यंत मागास आणि चुकीच्या आणि अशास्त्रीय अशा आहेत इंटरेस्टिंग पुढचा मी एक प्रश्न घेतो सुवर्णाचा प्रश्न आहे तुम्हाला महाभारताचा अभ्यास करण्यासाठी कसं काय क्लिक झालं मी ओके त्याचं रोहित तुला माहित असलेल्या मित्राचं मी मुद्दाम नाव घेत नाही घेऊ शकतो त्याचं सांगतो पण आता तुला जर म्हणजे तुला माहित असणार असतात संदीप पोळे त्यालाही आवडेल ते ऐकेल तेव्हा हा तर संदीपची सीमानं त्याच्या पत्नीनं त्याला एकदा असं विचारलं माझं मला वाटतं पहिलं पुस्तक झाल्यावर त्यांनी ते काहीतरी गप्पा मारत बसले होते त्यांच्या घरी न्यूजर्सीला त्याने सीमा दोघांनाही मी ओळखतो तर ते सीमा म्हणाली की अरे संदीप हे काय ना म्हणजे निलेशला असं हे केमिकल इंजिनिअरिंग तिकडे जी मध्ये करतोय हे असं कसं काय कसं काय त्याला असं झालं असेल की हे महाभारतावर संशोधन करावं संदीपनं टिपिकल स्टाईल मध्ये त्याचं उत्तर दिलं तो म्हणाला खाज ओके <laughs> हे खरं त्याचं तसं म्हटलं तर उत्तर आहे की का आपण करतो बऱ्याच गोष्टी आपण का करतो हे आपल्यालाही कळत नाही पण एक जेनेरिक सांगायचं म्हणजे उत... खरं खर, उत्तर म्हणून सांगायचं की लहानपणी वाढताना असं मला सगळ्यांना आपल्याला क्युरियोसिटी असते आणि जनरल लोक उत्तर देताना असं देतात की अरे आपल्या वेदामध्ये सगळंच आहे हा एक एक्स्ट्रीम व्ह्यू असतो आणि दुसरं काहीच नाही असा एक दुसरा व्ह्यू असतो आणि मी म्हटलं की ह्याच्यामध्ये काहीतरी ट्रुथ कुड बी द मिडल पाथ बुद्धाचा मिडल पाथ सारखा तर आपण बघूया चेक करूया ते करताना मला भगवद्गीतेची आवड निर्माण झाली मग मी कॅनडात असताना भगवद्गीता महाभारतात कुठे दिसते म्हणून बघायला गेलो आणि तो भीष्मपूर्वाकडून जेव्हा वाचायला लागलो ते भगवद्गीता कुठे आहे हे मला मिळायच्या आधीच हे मला रेफरन्स मिळाला त्याच्यामध्येही अरुंधती होती दॅट फॅसिनेटेड मी आणि मला तेवढं थोडस नॉलेज होतं ॲस्ट्रॉनॉमीचं की अरुण सप्तर्षी कसे अरुंधती वसिष्ठ तर मी म्हटलं की हे असं व्यास कशाला लिहील आणि मग मी तिथे एक प्रोफेसर मुर्डेश्वर म्हणून होते मॅथमॅटिक्सचे त्यांना म्हटलं काका तुम्ही हे असं वाचलंय का इनफॅक्ट ते असे उभे राहिले त्यांच्या घराच्या लायब्ररीमध्ये आणि त्यांनी मला वर्तकांचं स्वयंभू पुस्तक काढून दिलं आणि तिथून तो पुढचा जर्नी सुरू झाला धन्यवाद मी इकडे आता ऑन केला होता व्हिडिओ येस 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 आय या मी एक पुढचा प्रश्न घेतो अद्वय म्हणून त्यांचा आहे दर इज अ कॉमन क्रिटिक दॅट युअर वर्क इज नॉट पिअर रिव्ह्यूड अँड आर चेरी पिक फ्रॉम टेक्स्ट हाऊ यू अड्रेस दरी गुड सो दोन पॉइंट की माझं वर्क पिअर रिव्ह्यूड नाही आहे आणि एव्हिडन्स इज अ चेरी अिक्ट आहे त्यातलं शेवट शेवट जे शेवटचं शेवटचं जे आहे म्हणजे दुसरा पार्ट आहे जो एव्हिडन्स हा चेरी पिक्ट आहे हा अत्यंत मराठीत सांगायचं म्हणजे धादांत खोटा आरोप येतो जी वस्तुस्थिती आहे ती बरोबर त्याच्या उलटी आहे म्हणजे जे जगात कोणीही दुसरा कोणीही महाभारत रिसर्चर ज्यानं डेट काढलेली आहे त्याचं मी आत्ता सांगू शकतो की त्याने किंवा तिनं जो एव्हिडन्स घेतलेला आहे तो चेरी पिक्ट आहे म्हणजे आता हे असं की दोन लोक फाईट करत बाबा आपल्याला काहीच माहिती नाही असं लोकांना कॉमन मॅनला होऊ शकेल पण तो कॉमन मॅनचा कॉमन मॅन स्टेटस जर काढायचा असेल तर त्यांना अभ्यास करावा लागेल त्यांना माझं संशोधन बघावं लागेल त्यांना आणखी कुणाचं संशोधन बघावं लागेल आणि जो पहिला जो मुद्दा आहे की तो पिअर रिव्ह्यूड नाही तो म्हणजे तो आय विल एक्सेप्ट दॅट ऍज अ चार्ज म्हणजे गिल्टी एज चार्ज पण त्याच्या पुढची कॉमेंट माझी अशी आहे आणि हे काहीतरी स्वतःचं हे करायचं म्हणून नाही पण मी आय फील अबाउट इट की महाभारताच्या डेटिंगच्या ह्याच्यामध्ये ज्या कारणाकरता त्याने दुसरं कारण आता सांगितलं की चेरीपिक एव्हिडन्स माझं असं आहे असर्शन म्हणजे असर्शन इज ऑलवेज बॅक बाय एव्हिडन्स अ क्लेम इज बॅक बाय एव्हिडन्स की कोणीही इतर महाभारत रिसर्चर ह्याने पूर्ण एव्हिडन्स घेतलेला नाही सगळ्यांनी पिक केलेला आहे एकच एक्सेप्शन आहे जो आज तुमच्या समोर आहे की ज्याने कोणताही चेरी पिक न करता घेतलेला आहे म्हणूनच माझा एक प्रत्येक माझ्या पुस्तकामध्ये एक चॅप्टर असतो कॉन्फ्लिक्टिंग ऑब्झर्वेशन कि जो okay? द, द, की जो पुरावा माझ्या ह्याच्याशी मॅच झाला नाही तो सगळा पुरावा त्या कॉन्फ्लिक्टिंग ऑब्झर्वेशन चॅप्टरमध्ये असतो ओके आणि त्यामुळे मला पियर्स नाही आहेत म्हणजे महाभारत किंवा रामायण डेटिंगमध्ये आय डोंट हॅव अ पियर्स तर मी पीअर पियर जर्नल जर्नलमध्ये पब्लिश करणार ज्या दिवशी जे सोपळ महाभारत रिसर्चर्स रामायण रिसर्चर्स आहेत दे थोडीशी तपस्या करून ते येतील दे विल बिकम माय पियर्स अँड देन देर इज अ पियरिव्हिट जर्नल आय विल पब्लिश इट थँक्स थँक्स मी थोडस नाही ना, 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 ना ना yes, yes, yes. आणखी एक दोन तीन प्रश्न आहेत आपण जाऊया त्याच्याकडे प्रिया म्हैसाळकरांचा प्रश्न आहे व्हॉट इव्हेंट लेट टू धिस राईज इन वॉटर लेवल्स हा ओके अगेन okay, हा थोडा खूप चांगला प्रश्न आहे तो थोडा एक्सपेन्सिव्ह होईल तो एक पूर्ण ओशनोग्राफीचा विषय आहे तो ओशनोग्राफी आणि बराच विषय आहे म्हणजे आई सेजेस वगैरे 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 खूप मोठा आहे आणि फक्त एवढंच सांगतो की ते तो जो विषय आहे त्याच्यामधून सुद्धा भारतीय इतिहासाकरता अनेक गोष्टी निष्पन्न होतात अनेक म्हणजे अनेकच की म्हणजे त्याला लिमिट नाही आहे म्हणजे तो आमचा रिसर्च जो चालू आहे फॉर एक्झाम्पल असं एक तुम्हाला म्हणजे पिल्लू सोडतो आपण तसं सांगतो की त्या रिसर्चमधून सुद्धा निर्माण झालेलं असं आहे की आर्यभटीयातले जे रेफरन्स आहेत आर्यभट्टी हा जो सिद्धांत ग्रंथ आहे एस्ट्रोनॉमी इट टेक्स अज बॅक टू मोर दॅन ट्वेंटी थाउजंड इयर्स आता आपण समजतो आर्यभटिया म्हणजे पाचशे पंधराशे वर्षापूर्वी लिहिलेला ग्रंथ तसं नसून तेव्हा तो अपडेट केलेला असेल पण त्या आर्यभटियामधले जे काही रेफरन्स आहेत से, बोथ सेलेस्टियल म्हणजे आकाशातले पण आणि टेरेस्ट्रियल पण दॅट टेक्स यू बॅक टू ट्वेंटी थाउजंड इयर्स म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती असेल की अमेरिकेमध्ये ग्लेशियर्स होती सगळी अमेरिका कवर्ड विथ ग्लेशियर्स ओहायोपर्यंत वगैरे पूर्ण हडसन बे मध्ये हे होतं खूप मोठा विषय होईल तो मी तुम्हाला एक पुस्तकं सांगतो ज्यांना खूप क्युरिओसिटी असेल त्यांना वाचण्याकरता चार्ल्स uh, हॅप गुड हे जर नाव तुम्ही ऐकलं असेल तर ते हिस्ट्री शिकवायचं एम आय टी मध्ये एम आय टी म्हणजे बॉस्टन आणि uh, स्वतः ते ओरिजिनल रिसर्चर्स होते त्यांचं पीरी रिस मॅप्स एन्शियंट सी फेअरर्स असं एक पुस्तक आहे दुसरं पॅफ ऑफ द पोल असं पुस्तक आहे हे पुस्तक तुम्ही मुद्दाम वाचा त्यात तुम्हाला हे असं मेल्टिंग का झालं ओशन लेवल्स का वाढल्या आणि आता जे मी तुम्हाला दाखवलं ते जर तुम्ही पेपर बघितले तर तुम्हाला कळेल तो फार मोठा विषय आहे म्हणजे तो तो विषय सुद्धा पाच दिवस चालू शकतो अशीच प्रश्न विचारलाय सिमिलर टू रिसर्चिंग टाइम लाईन इज देर अ वे टू रिसर्च इफ दी स्टोरीज वेरी रिअल हाऊ आर रिसर्चिंग टू प्रूव्ह दॅट दिस इज नॉट अ मिथ ओके फार सुंदर प्रश्न आहे आशिष uh, माझ्याकडे स्लाइड्स आहेत पण त्यात म्हणजे या रेडी नाहीत माझ्याकडे मी बऱ्याच वेळा ते वापरतो माझ्या लेक्चर्समध्ये मी पहिल्यांदा पाच सहा पर्सनॅलिटी दाखवतो त्यात तुमची मी तुम्हाला नावं सांगतो आणि त्यात मी शिवाजी महाराज पण दाखवतो ओके पण पहिल्यांदा मी दाखवतो युक्लिड उदाहरणार्थ युक्लिड दाखवतो सॉक्रेटीस दाखवतो जिजस क्राईस्ट दाखवतो अलेक्झांडर द ग्रेट दाखवतो आणि शिवाजी महाराज पण दाखवतो आणि मी म्हणतो की आता यांच्या बाबतीमध्ये हे खरोखर असे होऊन गेले याचा पुरावा काय मुद्दा मी शिवाजी महाराज दाखवतो कारण मराठी माणसाला तरी शिवाजी महाराज झाले की नाही हा काही वादाचा विषय नाही म्हणजे ते होऊन गेले की नाही हा काही वादाचा विषय नाही द रियालिटी इज एखादी गोष्ट घडून गेली याचा पुरावा दाखवणं इज नेक्स्ट इम्पॉसिबल समजा अठराशे सव्वीसच्या तुम्ही आधी गेला एटीन ट्वेंटी सिक्सच्या आधी तर फोटोग्राफ सुद्धा नव्हते पण त्याच्यानंतर सुद्धा फोटोग्राफ जसे आले तसं फोटोशॉपिंग पण आलं फोटोशॉप पण करू शकता तुम्ही म्हणजे ज्याला एव्हिडन्स जो मुद्दामच काहीतरी करायचा तो कोणीही करू शकतो इनफॅक्ट बऱ्याच लोकांना हे माहीत नसेल आता मी जर विचारलं असतं की अलेक्झांडर द ग्रेट जीजस क्राईस्ट सॉक्रेटिस किंवा अगदी जीजस सोडून द्या वर वाद होतात पण अलेक्झांडर सॉक्रेटिस युक्लिड ही लोक होती का तो म्हणतील अरे हे काय हेरोडिटस हे होत अरे हा काय प्रश्न झाला का ऑफकोर्स होतंय मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे आत्ताची मी सगळी नावं सांगितली त्यांच्या बाबतीमध्ये आर्किओलॉजिकली कोणताही जगामध्ये पुरावा नाही त्याच्या आर्किओलॉजिकल पुरावा शून्य आहे सो शेवटी तुम्हाला एक श्रद्धेवरच ते मानावं लागतं आणि म्हणूनच कृष्ण म्हणतो श्रुती प्रत्यक्ष ऐतिहास अनुमानम चतुष्टयम तुम्ही लिटररी नॅरेटिव्ह म्हणजे बाबासाहेब पुरंदरेंची बखर घेता किंवा त्यांचं शिवचरित्र घेता मग त्याच्यातले वर्णन रायगडाशी जमतं का हे तुम्ही बघायला जाता असं करून शेवटी सायंटिफिक भाषेमध्ये मोर लाईकली वर्सेस लेस लाइकली सिनेरिओ एवढंच तुम्हाला विज्ञानामध्ये शक्य आहे ओके स्नेहल ताई केळकरांचा एक प्रश्न आहे संजय वाच विज्युअलिंग हा फार सुंदर प्रश्न आहे त्याच मी असं सांगेन की मुद्दाम तुम्ही त्याच्याकरता महाभारत वाचा जसं जयद्रथाचं झालं आता आणि हे आताच आज झालेलं नाही म्हणजे एक तुम्हाला मी सांगू शकतो मी दहा वर्ष बडबड करतोय असा कोणताच प्रश्न नाही की जो मी आधी ऐकलेला नाही असं होतच नाही एकदा तुम्ही त्यात गेला त्यामुळे नवीन प्रश्न यात कोणताही नाही जसं जयद्रथाचं नेहमी येतं तसाच हा प्रश्न असतो जर तुम्ही ऍक्च्युअल वाचायला लागला तर तुमच्या लक्षात येईल की येस काहीतरी होतं व्यासाने काहीतरी संजयाला आशीर्वाद दिला पण त्याच्यानंतर प्रवचनकार किंवा आपण आपल्या काहीतरी कथा वाचत गेलो लोकांचं वेगळं इंटरप्रिटेशन याच्यामधून जे आपल्याला वाटतं की असं व्यासाने संजयाच्या बाबतीत म्हटलंय दूरदर्शन सारखं टीव्ही सारखं वगैरे असं दिलंय एका रूममध्ये बस समोर टीव्ही ठेवलाय लहान मुलांसमोर आपण ठेवतो त्यांना डिस्ट्रॅक्ट करायला आणि तो संजीव संजय बघतोय अशी अजिबात परिस्थिती नाही संजय हा रिपोर्टर सारखा म्हणजे वॉर रिपोर्टर असतात तसा तो युद्धावर जात युद्धाच्या भूमीवर जात असे ऑलमोस्ट तो सेमाय पार्टिसिपेट सुद्धा कधी कधी करत असे म्हणजे एकदा पांडवांनी त्याला पकडलंय आणि व्यासानी मध्यस्थी करून त्याला सोडवलंय संजयाला इनफॅक्ट जो भगवद्गीता सुद्धा आपल्याकडे येते ती सुद्धा संजय धृतराष्ट्राला केव्हा सांगतोय युद्धाच्या दहाव्या दिवसानंतर सांगतोय इनफॅक्ट म्हणून आपण मार्गशीर्ष शुक्ल एकादशीला गीता जयंती साजरी करतो पण युद्ध कृष्णाने जी अर्जुनाला सांगितली ती कार्तिक अमावस्येला सांगितलेली आहे दहा दिवस आधी सांगितलेली आहे दहा अकरा दिवस आधी सांगितलेली आहे ती संजयाच्या मुखातून धृतराष्ट्राने थोडीशी ऐकली असं आपण म्हणूया किंवा व्यासानी नंतर अठरा वर्षांनी दिलेलं आहे याच्यामध्ये तो व्यास जेव्हा भीष्माचार्य दहाव्या दिवशी पडतात तेव्हा तो भीष्म पडले भीष्म पडले असं करत तो कुरुक्षेत्रावर धृतराष्ट्राकडे हस्तिनापूरला येतो आणि तो सगळी स्टोरी सांगायला लागतो आणि त्यावेळी तुम्ही जर टेन्स बघितला धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा मामता पांडवा शेव किंवा कुर्वत संजय ज्यांना संस्कृती येत असेल अगदी तो पास्ट टेन्स आहे तेव्हा असं जेव्हा झालं तेव्हा काय झालं ते मला सांग असं धृतराष्ट्र म्हणतोय आणि मग तो त्याच्या आधीची युद्धाची परिस्थिती नंतर दहा दिवस काय झालं हे सांगितल्यानंतर म्हणजे सॉरी त्या मध्ये तो भगवद्गीता सांगतोय सो संजय हा प्रत्यक्ष जात होता तिथे युद्धभूमीवर शेवटपर्यंत जात होता थँक्स थँक्स एक दोन प्रश्न घेतो आता नैले आपल्याकडे एक पाच मिनिटं आहेत आता शेवटची एक प्रश्न दोन प्रश्न आहेत ऍक्च्युली तो मेल फिमेल इम्बॅलन्सवरचे प्रश्न आहेत एक मृणाल मोडकांचा आहे आणि एक ओंकार बापटांचा आहे मी ते दोन्ही वाचतो पटकन तुला म्हणजे त्यातनं काय सांगता येईल अबाउट मेल फिमेल इम्बॅलन्स ॲज यू मेन्शन डज द मायग्रेशन ऑफ विमेन टू प्लेस आउट ऑफ इंडियन कॉन्टिनेंट इन सर्च ऑफ मेल पार्टनर्स हा एक प्रश्न आहे आणि दुसरा इंटरेस्टिंग असा प्रश्न आहे की इज मेल फिमेल इम्बॅलन्स इन इंडिया द कॉमन इज इज बर्थ ऑफ मुलगा सुपिरियर अगेन हे असे दोन प्रश्न होते म्हणून मी वाचले ते नाही गुड गुड दोन्ही प्रश्न चांगले आहेत मग परत सेकंड प्रश्न मी तुला परत वाचायला लावेन पहिल्याचं उत्तर दिल्यावर तर असं होतं का की म्हणजे स्त्रिया पुरुष म्हणजे कुठे पार्टनरच्या शोधात बाहेर गेल्या का सी हे कसं माहिती आहे का हे म्हणजे असू शकेल हे स्पेक्युलेशन आहे आय हॅव नो कॉमेंट ऑन दॅट जनरली असं एकटे जातील असं मला वाटत नाही पण हे कसं आहे माहिती आहे का इथे थोडस कन्फ्युजन आहे त्याच्याकरता थोडं जेनेटिक्स बॅकग्राऊंड माहीत पाहिजे येस yes, इट इज ट्रू की पुरुषांचं चार मिलियन पुरुष मारले गेले त्यामुळे ती जेनेटिक व्हेरिएशन त्याचं कमी झालं पण त्यावेळी जर तुम्ही लक्षात घेतलं त्यावेळी काय नाही ना आता सुद्धा काय आता इस्लाम वर्ल्ड मध्ये तर आहेच की एक पुरुष हे अनेक स्त्रियांशी लग्न करतो इनफॅक्ट हा सुद्धा सोशल फॅक्टर आहे म्हणजे आता आपल्या द्रौपदीची उलटी स्टोरी सुद्धा माहिती आहे आपल्याला तर बर बऱ्याच वेळा हा सोशल फॅक्टर आहे म्हणजे अजून सुद्धा काही लोकांना तुम्हाला माहिती आहे की नाही माहित नाही पण इन अ रेअर केसेस इन यूपी थोडस सा द्रौपदी सारखं चालतं फॉर अ डिफरंट रिझन म्हणजे सोशो सोशो काय म्हणू इकॉनॉमिकल रिझन करता की द फ्यू ब्रदर्स मे हॅव अ वा वन वाईफ हे आश्चर्य वाटेल ज्यांना माहीत नसेल त्यांना पण दॅट इज ऍक्च्युअली हॅपन्स सो दीज आर सम प्रॅक्टिकल कन्सिडरेशन पण त्या हे सगळं युद्ध व्हायच्या सुद्धा त्यावेळेचे पुरुष अनेक कृष्णाची होती आपण असं म्हणतो कृष्णाच्या आठ राण्यात दॅट वॉज नॉट अ बिग डील त्यामुळे त्यांना जायची गरज नव्हती दुसरं असं आहे की हा जो जेनेटिक रेशो जो आहे तो येस ते खूप लोक गेले हे खरं आहे पण दिस इज नॉट डिरेक्टली अबाउट द पॉप्युलेशन ऍक्च्युली दिस इज मोर अबाउट द जेनेटिक डिव्हर्सिटी ऑन द एक्स क्रोमोसोमल मायक्रोकॉन्ड्रियल क्रोमोसोमल म्हणजे टेक्निकल जावं लागेल आणि दुसरा मेल हा अ वाय क्रोमोसोम हॅप्लोग्रुप्स व्हरायटीची आपण गोष्टी वी आर नॉट एक्झॅक्टली टॉकिंग ऑफ पॉप्युलेशन इट इज ड्यू टू पॉप्युलेशन चेंज आणि दुसरा प्रश्न काय होता quickly? की इम्बॅलन्स uh, आहे का की बघ आपल्या इकडे कॉमन माइंडसेट असा असतो की बर्थ ऑफ मुलगा इज कन्सिडर्ड सुपिरियर हा हे सांगू का हे ऍक्च्युली हा जो कॉमन माइंडसेट आहे हा म्हणजे आधी नव्हता असं नाही म्हणत मी पण हा आणखी जर दृढ झाला असेल तर बेसिकली हा कॉलोनियल कॉलोनियल टाइम्सचा आहे कारण ज्यांनी मुद्दाम स्टडी करावा पण बरेच लोक स्टडी करत नाही मुलगा हवा आणि मुलगी नको इट इज अ इंडियात असेलच काय नाकारायची गरज नाही पण इट वॉज मोर सो इन अ युरोप दॅट टाइक दॅन हिअर आणि तो आपल्यावर हे खूप इम्पॅक्ट झाला जसं कास्ट कास्ट हा शब्द कास्ट हा शब्दच युरोपियन आहे तसा येते निलेश एक मी शेवटचा प्रश्न विचारतो तो विशाल पेंढारकरांचा होता मी मगाशी तो स्किप केला होता पण त्यांनी एक विचारलं होतं आर यू ट्राईंग टू डेट रामायण ऑल्सो सिमिलरली ना ना थँक्यू आय एम नॉट ट्राईंग आय हॅव ओके बारा हजार दोनशे नऊ बी सी जे मी तुम्हाला दाखवलं पहिल्या स्लाइडमध्ये ते राम रावण युद्धाचं वर्ष आहे रामाचं जन्म वर्ष हे बारा हजार दोनशे चाळीस बी सी रामाचा जन्मदिवस हा ट्वेंटी नाईन नोव्हेंबर ट्वेल्व थाउजंड टू हंड्रेड फोर्टी बी सी रामानं रावणाला मारलं ते सिक्स जानेवारी ट्वेल्व थाउजंड टू हंड्रेड एट बी सी म्हणजे दिस इज ऑल डन द हिस्टॉरिक आपण आशिष कॅन यू कम ऑनलाईन यू आर अन म्यूट आशिष हा खूप कॉमन डायलॉग आहे सध्याचा मला फरि फारच अगदी मला विशाल पण आलेला आहे खूप नॉलेज तर आहेच त्याच्यामध्ये मिळणार माझा एक प्रश्न राहिला तो रोहितने घेतला नाही तो मी आता विचारतो पाहिजे कौरव खर शंभर होते का हा आता असं आहे वी हॅव टू गो विथ अ नॅरेशन म्हणजे कसं की महाभारतामध्ये म्हटलेलं कौरव शंभर होते त्यांची नावही दिलेली आहेत आता त्याच्या विरुद्ध ते शंभर नव्हते असं आपल्याकडे पुरावा नाही म्हणजे लिटरली पुरावा तरी आपल्याकडे नाही आणि मग त्याने भीमा ते कसे मारले या दिवशी अकरा मारले या दिवशी पंधरा मारले अशी सगळी वर्णन आहे सो so, जोपर्यंत त्याच्या उलटा पुरावा येत नाही तोपर्यंत आपल्याला काही रिझन नाही किंवा आपल्याला जरी इच्छा असली तरी आपल्याला दाखवायला काही नाही आणि एक क्विक पॉईंट याच्यावर सांगतो की जसं पांडवांचा जन्म जसा वैशिष्ट्यपूर्ण आहे तसा कौरवांचा जन्मही वैशिष्ट्यपूर्ण आहे तो गांधारीचा गर्भ शंभर ह्याच्यामध्ये ठेवला असं म्हणतो पण महाभारतामध्ये अनेकच जन्म असे वैशिष्ट्यपूर्ण आहेत म्हणजे द्रोण म्हणजे द्रोण द्रोणाचार्यांचा जन्म द्रोण अशा अर्थानं टेस्ट्युफ बेबी सारखा झालेला आहे स्वतः द्रौपदी आणि दृष्ट जन्म यांचे जन्म असे यज्ञातून निर्माण झालेत म्हणजे नक्की काय हे आपल्याला माहिती नाही येतात द टेक्नॉलॉजी इज लॉस्ट ऑर वी जस्ट डोंट अंडरस्टँड इट असे अनेक जन्म वै वैचित्र्यपूर्ण झालेले आहेत इनफॅक्ट त्या ट्यूब बेबी असं आपण आज बोलू शकतो कारण आता आपलं मॉडर्न सायन्सनं ट्यूब बेबी सारखं के केलंय म्हणून काहीतरी कम्पॅरिझन उपमान करायला आपल्याकडे आहे त्याच्या आधी आपण ते रिजेक्टच केलं असतं साधं पुष्पक विमान घेऊया दोनशे वर्षापूर्वी जर डिस्कस केलं असतं तर काय गाढव लोक आहेत असंच म्हटलं असतं आज आता विमान असल्यामुळे आपण म्हणू शकतो की अच्छा असं त्यांना काहीतरी म्हणायचं होतं सो येस आय मीन जो पुरावा आपल्याकडे जो आहे लिटररी पुरावा आणि जे डिस्क्रिप्शन त्याप्रमाणे शंभर होते एक मला एक प्रश्न दिसतोय केतकी पुजारी विचारलाय शंभर शंभर कौरव आणि कर्ण यांचा बर्थ दॅट मेक्स थिंक वॉज मेडिकल सायन्स मोर अडव्हान्स देट्रो बेबीज मस्ट बी प्रेझेंट ऍट दॅट टाइम असं काही एव्हिडन्स आहे का हा म्हणजे वर्णनावरून तरी तसं वाटतं आता एक अगदी पिअर रिव्यूड आता कोणीतरी पियर रिव्यूड विचारला पिअर रिव्ह्यूड पेपर आहे डेंटल सर्जरीचा किती लोकांनी वाचलाय मला माहिती नाही द डेंटल व्हेरी सोफेस्टिकेटेड डेंटल सर्जरी गोज बॅक टू फाईव्ह थाउजंड टू सेव्हन थाउजंड बी परत ती कुठे झाली केव्हा झाली असं पण घेत पाच हजार सात हजार बी ची आहे आणि ती कुठे झाली माहिती आहे का इंडिया ओके okay? आणि त्याच्या पुढे जाऊन आता हे निलेशोकन पेपर लिहिला असतात ते तुमचे पियर्स काय म्हणतात वगैरे आलं असतं हा पेपर गोऱ्या माणसाने लिहिलेला आहे त्यामुळे सगळे भारतीय लोक नमस्कार करून साष्टांग करून बरोबर असं म्हणतील त्याच्यामुळे मग तिथे पिअर रिव्ह्यू विचारला जाणार नाही असं तो प्रकार असतो पण व्हेरी सोफेड सर्जरी आहे विश्वलाचा जो ऋग्वेदातला जो उल्लेख येतो अश्विनी कुमारांनी येऊन तिला हे केलं तर आता त्याच्यामध्ये वेरी इंटरेस्टिंग आहे वर्तकांची एक छोटी शॉर्ट अगदी शॉर्ट स्टोरी सांगतो तर विश्वला राणीचा युद्धामध्ये पाय गेला आणि अश्विनी कुमारांनी येऊन तो पाय फिक्स केला आणि पुढच्या दिवशी किंवा लगेच शॉर्ट डेज मध्ये ती रेडी टू फाईट अगेन त्याच्यावर एका माणसानं वर्तकांना डॉक्टर वर्तकांना विचारताना असं जरा एक प्रश्न विचारायचा म्हणून आणि ते चांगले प्रश्न असे विचारलेच पाहिजे ते म्हणाले की डॉक्टर मला वाटतं विश्वला ही राणी नव्हती तर तो घोडा होता म्हणजे घोडी होती ओके मग त्याच्यावर वर्तकाने म्हटलं की ठीक आहे ते राणी का घोडे आपण जरा सोडून देऊया पण तुम्ही घोडा मानायला तयार आहात का कारण तुम्ही घोडा जर मानलं तर असं सांगता येतं की मॉडर्न सायन्समध्ये आपल्या मॉडर्न मेडिसिनमध्ये ह्युमन बिंगचे पाय फिक्स करता येतात अजूनही दे आर नॉट दॅट सक्सेसफुल इट्स गेटिंग बेटर घोड्यांचे जे जा पाय झाले तर घोड्याला मारावं लागतं त्याचा पाय फिक्स करता येत नाही तुम्ही जर विश्वला ही घोडी असे असं मानायला तयार असाल तर तुम्हाला हे मानावं लागेल की ऋग्वेद काळामध्ये एवढं सोफिस्टिकेटेड होतं की घोड्याचा पाय पण ते फिक्स करू शकत होते की जाच करत नाही मग तो माणूस म्हणला नको नको डॉक्टर मग ती विश्वला राणीच राहू दे घोडा नको ही थोडीशी आपली मनोवृत्ती दाखवणारी सुद्धा एक अशी चांगली कथा आहे म्हणून मी मुद्दाम सांगितले थँक वेरी इंटरेस्टिंग मला ऑफ टाइम तर काही प्रश्न आहेत अजून जे आलेले ते आपण आय एम शुअर देर विल बी एन ऑपॉर्च्युनिटी त्या लोकांना तुमच्याशी सोशली कुठंतरी कनेक्ट होऊन त्याचं उत्तर येईल खूप इंटरेस्टिंग टॉपिक होता सगळ्यात पहिल्यांदा रोहित तुझं पण आभार की तू मी सजेस्ट केलास आणि निलेशशी ओळख करून दिलीस आणि सगळ्यात मुख्य म्हणजे तुम्ही पहाटे पाच वाजता उठून मी उठलो आहे आता आपण साडेपाच ला तयार करूया इट इज रिअली समथिंग यु नो वी रिली अप्रिशिएट तुम्ही ही ऑपॉर्च्युनिटी सकाळी उठून आमच्यासाठी केली आणि आपण जेव्हा आपलं जेव्हा चर्चा इनिशियल चालवली ना निलेश मला एक आठवतं मी विचारलं होतं म्हणजे की सो वॉट हे सगळं डिस्कशन आहे आणि सो वॉट मी बाकीच्या सगळ्यांना पण याच्यासाठी ऐकवतोय की हे द सो वॉट इज की ह्याच्यातनं देर uh, इज सायन्स एन इट आणि ह्याच्यातनं आपल्या पुढच्या पिढींना पण हे जपलं पाहिजे आणि ऍक्च्युली जास्त चांगल्यापणे त्यांना त्याच्यातनं शिकता आलं पाहिजे सो देअर फॉर इट इज नेसेसरी फॉर टू डिस्कस दिस मच मोर आणि ब्रिंग इट टू सो तुमच्या तुम्ही तुमचे लेक्चर तर खूप uh, छान आहेत काही काही uh, मी आता एक बघितला जो माझा एक चांगला मित्र डॉक्टर मनीष पांडे बरोबर तुम्ही एक सिरीज पण केलेली दिसते पंडित बरोबर पंडित बरोबर नाच इज विच इज ऑल्सो यु नो इंटरेस्टिंग आणि ह्याच्यातनं सगळ्या अशा चांगल्या चांगल्या नॉलेज बेस आपण वाढवतोय आणि आपल्या पुढच्या पिढीपर्यंत ते पोहोचवतोय सो थँक यू सो मच प्राचमच्या दहा तुमच्या त्या सिरीज आहेत त्या बघायला आम्ही खूप उत्सुक आहोत सो एनी वेनेवर यु आर रेडी विथ दॅम प्लीज अस नो हाऊ टू हाऊ वी कॅन वॉच दॅम आणि uh, you know, सगळ्यांच्या वतीने तुम्हाला थँक्यू आणि ऑल द बेस्ट हा मी एक क्विक कॉमेंट करतो की माझ्या बरोबरच अटलांटामध्ये रोहितचा मुलगा अमोल हा पण पाच वाजता उठलेला आहे तो पण जॉईन झालेला इथे पण ही एज ऑलसो जॉईन तुम्हाला मी उठणार आहे पाच वाजता तो उठतोच लवकर uh, पण uh, त्याने जॉईन केलेलं आहे माझ्यासारखंच या yeah. धन्यवाद सगळ्या सगळ्यांना धन्यवाद थँक्यू फॉर जॉईनिंग लिस्निंग थँक्स निलेश